हॅलो एवढीवन टुडे वी विल ट्राय टू कवर लेसन नंबर टेन विच इज हॅलोजन डेरिवेटिव ऑफ महाराष्ट्र स्टेट बोर्ड एच एस सी इन सिंगल व्हिडिओ ओके ऑलरेडी आपण सेम सिरीजमध्ये दोन व्हिडिओ अपलोड केले आहेत पहिला एक सॉलिड स्टेट केला होता देन केमिकल कायनेटिक्स केला होता त्याचप्रमाणे आज आपण थर्ड व्हिडिओ घेऊन आलो आहे ज्याच्यामध्ये आज आपण टेन्थ लेसन डिस्कस करणार आहोत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला ट्वेल्थ स्टँडर्डमधला हा फर्स्ट लेसन आहे खूप इझी लेसन आहे सीईटी टीला बघाल तर दोन मार्क्सचा इम्पॉर्टन्स आहे याला ॲप्रॉक्सिमेटली दोन मार्क्स म्हणजे दोन क्वेश्चन्स येतील सीईटी टी एक्झाममध्ये तसंच बोर्डसाठी बघितलं तर बोर्डचा पण इम्पॉर्टन्स कम्पेरेटिव्हली ॲज कम्पेअर टू अदर लेसन्स त्याचा कमी आहे ॲप्रॉक्सिमेटली फोर आउट ऑफ सिक्स हा इम्पॉर्टन्स आहे मार्क्स uh, दिसताना जरी कमी दिसत असले तसे एफर्ट्स पण खूप कमी आहेत खूप खूप इझी लेसन आहे थोड्याफारच मोजक्याच रिॲक्शन आहेत मोजक्याच कन्सेप्ट आहेत तर विदाउट वेस्टिंग एनी मोर टाईम आपण क्विकली स्टार्ट करून टाकूया बघा तर काय आहेत बाबा हॅलोजन डेरिवेटिव्सचा मिनिंग काय असतो पहिले तर डेफिनेशन डिस्कस करून घेऊ तर हॅलोजन डेरिवेटिव्स काय आहेत आपण इलेवन स्टँडर्डमध्ये डिस्कस केलेलं आहेत एक ऑर्गेनिक कंपाऊंडचा क्लास ज्याला म्हणतो आपण हायड्रोकार्बन काय हायड्रोकार्बन न आर हायड्रोकार्बन तर असे कंपाऊंड ज्याच्यामध्ये ओन्ली प्रेजेंस ऑफ कार्बन अँड हायड्रोजन काय काय प्रेझेंट आहे तर कार्बन आणि हायड्रोजनच जर प्रेझेंट असतील तर त्याला म्हणतो आपण हायड्रोकार्बन आता ह्या हायड्रोकार्बन्स मध्ये समजा आपण एखादा एक्स्टर्नल ऍटम एक्सेप्ट कार्बन अँड हायड्रोजन कार्बन हायड्रोजन सोडून कोणता तरी एखादा हेटेरो ॲटम ॲड केला हेट्रो म्हणजे जो ह्याला सोडून आहे असा ॲटम ॲड केला तर तिथून आपल्याकडे वेगवेगळे डेरिवेटिव्ज येतात आणि त्यापैकी पाई पहिला आहे आपल्याकडे हॅलोजन डेरिवेटिव्स ज्याच्यामध्ये विथ कार्बन हायड्रोजन देर इज प्रेझेन्स ऑफ हॅलोजन ॲटम्स हॅलोजन म्हणजे कोण तर ग्रुप नंबर सेवन्टीनचे ॲटम्स विचार फ्लोरिन क्लोरिन ग्नोबीन आयोडिन ओके हे ॲटम्स जर प्रेझेंट असतील कार्बन हायड्रोजन सोडून जर आपल्या कंपाऊंडमध्ये फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन आयोडिन ह्यापैकी कोणी जर प्रेझेंट असेल तर त्याला म्हणणार आहे आपण हॅलोजन डेरिवेटिव्स ही झाली आपली डेफिनेशन ओके दिज आर एवर हॅलोजन डेरिवेटिव्स ऑफ हायड्रोकार्बन डेरिवेटिव्स म्हणजे काय तर त्याच्यापासून डिरायव्ह केलेले हायड्रोकार कार्बनपासून डिरायव्ह केलेले ओके सो नाव इफ यू आर क्लिअर विथ डेफिनेशन वी विल डिस्कस अबाउट सेकंड पॉइंट विच इज क्लासिफिकेशन हायलोजन डेरिव्हिटिव्ह जे क्लासिफिकेशन आहे आपण डिफरंट डिफरंट वेजने करू शकतो त्यापैकी जे फर्स्ट क्लासिफिकेशन आहे ते आपण करतोय ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन का स्केलेटन की जो काही आपला हायलोजन आहे तो एक्झॅक्टली exactly, कोणत्या टाईपच्या हायड्रोकार्बनला कनेक्ट झालाय है। बघा आता हायड्रोकार्बन म्हटलं की मेजर आपण चार कॅटेगरीज लास्ट इयर डिस्कस केल्या होत्या एक असतात अल्केन दुसरे असतात आपल्याकडे अल्किन अल्काइन आणि लास्ट एक कॅटेगरी ज्या आपण डिस्कस केल्या होत्या एवढ्याच सांगतोय मी बेन्झिन ओके और त्यालाच म्हणू शकतो आपण अरिन्स सो, सो ह्या चार कॅटेगरीज आपण लास्ट इयरच्या हायड्रो कार्बनमध्ये डिस्कस केल्या होत्या आता ह्याच्यामध्येच काय करायचंय आहे तर हॅलोजन आयटम ऍड करून टाकायचंय मग कॅटेगरी काय बनवून लागले तर पहिली बनते आपल्याकडे हॅलो है, अल्केन म्हणजे काय हॅलोजन है? आयटम जो आहे हॅलोजन आयटम इज कनेक्टेड टू अल्केन सिस्टीम अल्केन सिस्टीम म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन सेकंड असणार आहे हॅलो है, अल्किन हॅलो अल्किनमध्ये काय असेल है? तर हॅलोजन इज कनेक्टेड टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड डबल बॉन्ड म्हणजे तो झाला आपल्याकडे अल्कीन हॅलो अल्काइन थर्ड कॅटेगरी आहे हॅलो अल्काइन म्हणजे काय तर हॅलोजन आयटम इज कनेक्टेड टू कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड ओके तर तो झाला आपल्यासाठी हॅलो अल्काइन आणि तसाच आपल्याकडे असणार आहे हॅलो अरिन म्हणजे काय तर बेन्झिन ऑर ॲडोमॅटिक सिस्टीम घेतली त्या ॲडोमॅटिक सिस्टीमला हॅलोजन आयटम कनेक्ट झालाय हे असतं आपलं फर्स्ट क्लासिफिकेशन बेस्ड ऑन हायड्रोकार्बन का स्केलेटन सेकंड क्लासिफिकेशन आहे आपल्याकडे बेस्ड ऑन नंबर ऑफ हॅलोजन आयटम्स की जो काही कंपाऊंड आहे आपल्याकडे कोणताही असेल मग अल्केन अल्किन अल्काइन कोणताही कंपाऊंड असेल तर त्या मध्ये एक्झॅक्टली exactly किती हॅलोजन आयटम्स ऍड केलेत एक्झॅक्टली किती हॅलोजन आयटम्स ऍड केलेत त्या बेसिसवर वी हॅव कॅटेगरीज सच मोनो हॅलोजन डेरिवेटिव्ह बघा मोनो मोनो म्हणजे काय तर एक तर मग मोनो हॅलोजन डेरिवेटिव्ह काय झाले की असे ऑर्गॅनिक कंपाऊंड ज्याच्यामध्ये एकच हॅलोजन ॲटम प्रेझेंट असेल देन असतं आपल्याकडे डाय हॅलोजन डेरिवेटिव्स डाय म्हणजे काय असणार आहे की ज्याच्यामध्ये दोन हॅलोजन आयटम असतील ट्राय हॅलोजन घेतलं तर ट्राय हॅलोजनमध्ये काय असणार आहे तर वी विद हॅव थ्री हॅलोजन आयटम्स अँड सो ऑन सो अशा आपण कॅटेगरीज करू शकतो बेस्ड ऑन नंबर ऑफ हॅलोजन आणि फर्स्ट होता बेस्ड ऑन हायड्रोकार्बन स्केलिटन ना फॉर धिस पर्टिक्युलर चाप्टर ह्या चॅप्टरमध्ये आपला मेजर फोकस जो आहे तो असणार आहे ऑन मोनोहॅलोजन कंपाऊंड ओके okay? मोनोहालोजन म्हणजे असं कंपाऊंड की ज्याच्यामध्ये एकच हॅलोजन प्रेझेंट आहे तर त्या कंपाऊंडचं मॅक्झिमम डिस्कशन आपण करणार आहोत मग मोनो हॅलोजनला आपण फर्दर क्ल कसं क्लासिफाय करू शकतो तर त्याला आपण परत क्लासिफाय करतो बेस्ड ऑन हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन हायब्रिडायझेशन एक सिम्पल कन्सेप्ट आहे होपफुली तुम्हाला ती क्लिअर असेल नसेल क्लिअर तर नीड टू गो अँड चेक केमिकल बॉन्डिंग एल्स कन्सेप्ट सिरीजच्या अंडर यू विल फाईंड हायब्रिडायझेशन तर त्याच्यामध्ये तुम्हाला चेक करावं लागेल ओके okay? सिंपली मी आत्ता इथे सांगतो की हायब्रिडायझेशन जे आहे कार्बनसाठी वी हॅव एस पी एस पी टू अँड एस पी थ्री हायब्रिडायझेशन ओके सो आता काय काय क्लासिफिकेशन म्हणतात बघा तो फर्स्ट क्लासिफिकेशन असतं आपल्याकडे की एस पी थ्री कार्बन जो आहे दी थ्री कार्बन इज कनेक्टेड टू हॅलोजन एस पी थ्री कार्बन काय झालाय हॅलोजनला कनेक्ट झालाय ना व्हॉट इज एस पी थ्री कार्बन गाईज एस पी थ्री कार्बन काय आहे तर कार्बन कनेक्टेड बाय फोर सिंगल बॉन्ड चाळीसच्या चाळीस बॉन्ड कसे आहेत तर सिंगल बॉन्ड आहेत आता आउट ऑफ धीस फोर सिंगल बॉन्ड एक हॅलोजनशी कनेक्ट झालाय राईट मग आता जे उरलेले तीन बॉन्ड आहेत समजा ते तीन बॉन्ड एकतर कार्बनशी कनेक्ट होतील ऑरेल्स ते हायड्रोजनशी कनेक्ट होतील नाऊ बेस्ड ऑन धीस आपल्याकडे जे अल्काइल हेलाइड्स असतात अल्काइल हेलाइट्स असतात म्हणजे काय तर एस पी थ्री कार्बन कनेक्टेड टू हॅलोजन त्यांना आपण परत क्लासिफाय करतो ॲज प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी ओके कसं क्लासिफाय करतोय ॲज प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी और असंही म्हणू शकतो आपण वन डिग्री टू डिग्री अँड थ्री डिग्री कशाच्या बेसिसवर तर बघा ही जी सिम्पली डिग्री ही जी टर्म आहे तर दॅट बेसिकली इंडिकेट्स नंबर ऑफ कार्बन्स की जो कोणता कार्बन आहे हॅलोजनला कनेक्ट झालाय दॅट कार्बन इज कनेक्टेड टू फर्दर हाऊ मेनी कार्बन मग तो आयदर एकाच कार्बनला कनेक्ट झाला असेल दोनला असेल ऑर इज तीनला असेल सो इफ अवर कार्बन इज कनेक्टेड टू ओनली वन कार्बन एकाच कार्बनला जर कनेक्ट झालाय तर ते झालं वन डिग्री ऑर प्रायमरी दोघांना झालं असेल दोन ला असेल तर ते झालं आपल्यासाठी सेकंडरी आणि तीनला कार तीन कार्बनला कनेक्ट झाला असेल देन इट इज टर्शरी ओके असे असतात आपले अल्किल हेलाइट जे परत तीन टाईपचे असतात प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी देन आपल्याकडे अजून एक टाईप आहे काय आहेत तर एस पी थ्री कार्बनच आहे पी थ्री कार्बन इज कनेक्टेड टू हॅलोजन बट धिस एस पी थ्री कार्बन इज कनेक्टेड टू एस पी टू कार्बन काय तर तो एस पी थ्री कार्बन जो आहे तो काय झालाय एस पी टू कार्बनला कनेक्ट झालाय म्हणजे काय तो बघा कार्बन कार्बन डबल बॉन्ड त्या कार्बनला एक सिंगल बॉन्ड आणि मग त्याला हॅलोजन ही अशी सिस्टेम इथे डबल बॉन्ड आहे आपल्याकडे त्या डबल बॉन्डला सिंगल बॉन्ड आहे आणि मग त्याला हॅलोजन आहे तर तो झाला ॲलिलिक हेलाइड ओके जसा ॲलिलिक हेलाइड आहे जसं ॲलिलिक हेलाइड आहे तसंच आहे आपल्याकडे बेन्झिलिक हेलाइड बेन्झिलिक हेलाइडमध्ये पण सेमच आहे एस पी थ्री कार्बन कनेक्टेड टू हॅलोजन धिस एस पी थ्री कार्बन इज कनेक्टेड टू एस पी टू कार्बन डिफरन्स काय आहे तर हा एस पी टू कार्बन असणार आहे ॲडोमॅटिक सिस्टीमचा जसं की बेन्झिन घेतला बेन्झिनमध्ये सगळे कार्बन एस पी टू आहेत त्याला एक एस पी थ्री कार्बन कनेक्ट केला लेट्स ए सी एच टू देतो आणि मग त्याला जर मी हॅलोजन कनेक्ट केला तर हा झाला आपला बेन्झिलिक हॅलाइड हॅलिलिक बेन्झिलिक बघा तिन्ही जे आत्तापर्यंत बघितले तिघांमध्येही एस पी थ्री कार्बनच आहे जो हॅलोजनला कनेक्ट होतोय पण हा जो एस पी थ्री कार्बन आहे हा पुढे कशाला कनेक्ट झालाय त्या बेसिसवर वी हॅव आयदर प्रायमरी सेकंडरी टर्शरी एल्स हॅलिलिक अँड बेन्झिलिक हेलाइड्स ओके नेक्स्ट टाईप आहे आपल्याकडे विनिलिक हेलाइड्स विनिलिक हेलाइट्स काय आहेत तर एस पी टू कार्बन जो आहे डबल बॉन्डेड कार्बन इज कनेक्टेड टू हॅलोजन ओके डबल बॉन्डेड कार्बन इज कनेक्टेड टू हॅलोजन अशी जर सिस्टीम असेल तर तो झाला आपल्यासाठी विनिलिक हेलाइड और त्यालाच म्हणायचं आहे हॅलो है, अल्कीन ओके okay? नेक्स्ट आहे हॅलो है, अल्काइन हॅलो अल्काइनमध्ये काय असणार आहे तर सिम्पली एस पी कार्बन कनेक्टेड टू हॅलोजन ट्रिपल बॉन्ड आहे ट्रिपल बॉन्ड काय झाला आहे हॅलोजनला कनेक्ट झालाय तर तो झाला हॅलो अल्काइन अँड लास्ट कॅटेगरी इज अराइल हॅलाइड ऑर हॅलो अरिन ज्याच्यामध्ये okay? बेन्झिन रिंग आहे त्या बेन्झिन रिंगला डायरेक्टली हॅलोजन कनेक्ट झाला आहे बेन्झिन रिंगला काय आहे तर हॅलोजन डायरेक्टली कनेक्ट झालाय तर तो झाला आपल्यासाठी हॅलो अरिन ओके हे होतं आपलं क्लासिफिकेशन क्लासिफिकेशन नंतर सेकंड पॉईंट आहे आपल्याकडे नॉमिन क्लेचर बघा नॉमिन क्लेचर हा ॲज अ व्होल सेपरेट कन्सेप्ट आहे त्याचे इन डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेत ते तुम्ही नक्कीच बघू शकता इथे नॉमिन क्लेचरमध्ये आपण काही जास्त डिस्कस नाही करणार आहे जास्त डिटेलमध्ये जाऊन नाही बोलणार आहे सिम्पली दोन तीन पॉईंट फक्त लक्षात ठेवायचे की जे नेमिंग आहे ते नेमिंग आपण दोन वेने करू शकतो एक ऍज अ कॉमन नेम्स ओके आणि एक असणार आहेत ॲज अ आयुपॅक नेम्स आयुपॅक ॲज इन इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड केमिस्ट्री त्याचे नेम्स सो ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स असतो तर कॉमन नेम्स हे आपल्या अशा पॅटर्नमध्ये असतात अल्काइल हॅलाइड अल्काइल विल सिम्पली इंडिकेट अल्काइल हा जो सेक्शन आहे हा काय सांगणार आहे तर हा सांगणार आहे नंबर ऑफ कार्बन्स किती आहेत ते आणि हॅलाइड हा सांगेल हॅलोजन कोणत्या टाईपचा आहे तो टाईप ऑफ हॅलोजन मग दॅट कॅन बी क्लोराईड फ्लुराईड ब्रोमाइड आयोडाइड काहीही असू शकतं दॅट इज युअर कॉमन नेम ओके सो दोन कार्बन आहेत हॅलोजन आहे मग तो काय झाला दोन कार्बन म्हणून तो झाला इथाईल आणि क्लोरीन असेल तर तो झाला क्लोराइड असं आपण कोणतंही नाव इथून बनवू शकतो तसंच आयुपॅक नेम काय असतं तर आयुपॅक नेम इज हॅलो हॅलो अल्केन हॅलो अल्कीन हॅलो अल्काइन हॅलो अरिन काही असू शकतो इथे हॅलो जो आहे हा काय असणार आहे तर दॅट कॅन बी लेट्स ए क्लोरो दॅट कॅन बी ब्रोमो आयडो फ्लुरो ओके हा असा असतो हॅलो आणि त्याला आपला जो पेरेंटवाला पार्ट आहे पेरेंटवाला पार्ट पेरेंट तो अटॅच करून टाकायचा आहे एक्झाम्पल म्हणून ह्या टेबलमध्ये जे एक्झाम्पल आहेत त्याबद्दल आपण डिस्कस करू सी यू कॅन सी हियर सी एच टू सी एल टू आहे एकच कार्बन आहे एकच कार्बन आहे सो so, हा झाला आपला क्लोराईड क्लोराइड क्लोराईड मध्ये दोन हायड्रोजन दोन कार्बन आहे ओके okay? वेळच सीएच थ्री सी एल घेतला तर तो झाला असता माथाईल क्लोराइड ओके okay? एक मिथाईल क्लोराइड आणि मिथिलीन क्लोराइड दोघांमध्ये डिफरन्स आहे क्लिअर राहू देत सगळ्यांना ओके okay? त्यालाच आयुपॅक नेममध्ये काय म्हणू शकतो आपण तर इट इज डाय क्लोरोमिथेन काय झाला तो दोन हॅलोजन आयटम होते आणि क्लोरीन होते म्हणून तो झाला क्लोरो दोन आहेत म्हणून डाय आणि तो एकाच कार्बनला कनेक्ट झालाय म्हणून दॅट बिकम्स डाय क्लोरो मिथेन ओके okay. हा एक स्ट्रक्चर बघा हा एक स्ट्रक्चर कार्बन हे अशा वेने वेण्याआडीने झालेले आहेत आणि त्याला परत इथे हॅलोजन कनेक्ट झालाय आता हे जे स्ट्रक्चर आहे कॉमन नेम त्याचं काय झालं तर तो झाला निओ पेंटेन आणि त्याला त्याला कोण कनेक्ट झालाय तर त्याला कनेक्ट झाला आहे आपल्याकडे सी एल म्हणून मग हा झाला निओपेंटाईल क्लोराईड दिस बिकम युअर निओपेंटाईल क्लोराईड आणि त्याचाच आयुपॅक नेम आपण लिहू शकतो वन क्लोरो टू टू डायमिथाईल प्रोपेन नंबरिंग इथून केलं वन टू अँड थ्री तर वन क्लोरो इथे सी एल आहे वन क्लोरो टू टू डायमिथाईल मिथाईल दोन आहेत आणि तीन कार्बन पेरेंटमध्ये येतात सो टू टू डायमिथाईल प्रोपेन ओके हे होते आपल्या अलकेनसाठी तसंच साठी अराईन सिस्टीमसाठी और बेन्झिनवाल्या सिस्टीमसाठी कॉमन नेममध्ये काय करतो आपण तो कॉमन नेममध्ये आपण यूज करतो ऑर्थो मेटा आणि पॅरा ह्या टर्म्स ऑर्थो काय असतं तर बाजूबाजूला प्रेझेंट आहे जे काही ग्रुप्स आहेत ते बाजूबाजूच्या पोजि पोझिशनला प्रेझेंट आहेत हे असं समजा मी ड्रॉ केलं इथे एक ऑलरेडी ग्रुप आहे समजा आता इथे ग्रुप असेल तर तो झाला ऑर्थो इथे असेल तर तो झाला मेटा आणि इथे असेल अपोजिट एंडला तर तो झाला पॅरा हे आपलं असं नेमिंग असतं ओके दिस इज कॉमन नेम तेच आयुपॅक नेम असेल तर त्या केसमध्ये वी यूज नंबर ॲज वन टू वन थ्री अँड वन, वन, वन फोर सी यू कॅन सी हियर बघा मेटा पोझिशन आहे म्हणून हा झाला माझ्यासाठी एम डायक्लोरोबेन्सिन एम मेटा एम म्हणजे काय मेटा ऑर्थो असेल तर ओ पॅरा असेल तर पी एम डायक्लोरो बेन्झिन आणि नंबरिंग करताना काय आलं तर वन थ्री बेन्झिन ओके दिस इज युअर अप नेमिंग ओके नेमिंग क्लिअर असेल तर नाव वी विल प्रोसीड विथ द मेजर पार्ट की जिथून आपले क्वेश्चन्स बनणार आहेत ज्याला म्हणतो आपण मेथड ऑफ प्रिप्रेशन एम ओ पी फॉर अल्काईल हेलाइट्स त्यामध्ये फर्स्ट रिॲक्शन आहे प्रिपरेशन फ्रॉम अल्कोहोल अल्कोहोल म्हणजे आहे आर ओ एच तिथून आपण बनवतोय अल्काइल हेलाइड म्हणजेच आर एक्स ठीक आहे आर ओ एच आहे आर ओ एच पासून काय बनवतोय आपण आर एक्स विच इज अल्काइल हेलाइड आता हे बनवताना फर्स्ट मेथड असते टू यूज एच एक्स हॅलोजन ॲसिड ह्याची जर रिॲक्टिव्हिटी बघितली तर रिॲक्टिव्हिटी टर्म्समध्ये एच आय इज ऑलवेज मोर रिॲक्टिव्ह दॅन एच बी आर दॅन एच सी एल दॅन एच एफ इम्पॉर्टंट आहे थेरीमध्ये पण आणि सीईटी मध्ये पण एमसीक्यू मध्ये पण वेरी इम्पॉर्टंट पार्ट एच आय विल बी मोर एफ का बॉन्ड ब्रेकिंग ज्याचं बॉन्ड ब्रेकिंग पटकन होणार तो पटकन रिएक्ट होऊन जाणार ठीक आहे सेम वे आठच्या टर्म्समध्ये जर रिॲक्टिव्हिटी बघितली आठच्या टर्म्समध्ये रिॲक्टिव्हिटी बघितली तर ती रिएक्टिविटी असते थ्री डिग्री देन टू डिग्री देन वन डिग्री काय रिजन आहे ही अशीच रिॲक्टिव्हिटी असण्याचं तर रिझन आहे त्याच्या मेकॅनिझम मध्ये बघा रिॲक्शन कशी वर्क होते मेकॅनिझम लक्षात नाही ठेवायचंय अंडरस्टँडिंगसाठी सांगतोय रिॲक्शन ही अशा टर्म्समध्ये असते एच प्लस एक्स मायनस ओ एच जो आहे तो ॲज अ लोन पॅड इथे अटॅक करतो इथून फर्स्ट आपल्याकडे बनतो आर ओ एच टू आणि इथे येतो पॉझिटिव्ह चार्ज प्लस इथे हा एक्स मायनस बाजूला जातो नेक्स्ट स्टेपमध्ये काय होतं तर ऑक्सिजन हे इलेक्ट्रॉन घेऊन जातो त्यामुळे इथून एच टू ओ रिलीज होतं आणि आपल्याकडे बनतो आर प्लस कार्बन विथ अ पॉझिटिव्ह चार्ज तो झाला आपला कार्बो कॅटायन हा काय झाला हा बनला आपला कार्बो कॅटायन अँड वी ऑलरेडी नो जेव्हा कार्बो कॅटायन असतो तेव्हा त्याची स्टेबिलिटी ऑर्डर असते थ्री डिग्री टू डिग्री अँड वन डिग्री इज लिस स्टेबल सो रिॲक्टिव्हिटी ऑर्डर पण कशी असणार okay? आहे तर थ्री डिग्री मग टू डिग्री आणि मग वन डिग्री ओके हे दोन्ही पॉईंट रिक्वायर्ड आहेत आपल्याला माहीत असले पाहिजेत नाव एच एक्सची ॲडिशन करताना फर्स्ट आपण ॲडिशन करू एच सी एलची एच एफ जो आहे तो रिॲक्ट करणार नाही आहे एच सी एल रिॲक्ट करताना इट विल रिॲक्ट इन प्रेझेन्स ऑफ कॅटेलिस आणि कॅटेलिस म्हणून आपण घेतो झेड एन सी एल टू विच इज अ लुईस ऍसिड लुईस ऍसिड काय असतं की अ स्पेसिस विच कॅन ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनला जी ॲक्सेप्ट करते त्याला म्हणतो आपण लुईस ऍसिड ठीक आहे आता हा जो काही कॉम्बिनेशन आहे एच सी एल झेड एन सी एल टू ह्या मिक्सरलाच आपण म्हणतो लुकास रिएजन यालाच काय म्हणायचं आहे दिस इज टर्म ॲज लुकास रिएजन व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट इन टर्म्स ऑफ एमसीक्यूज प्लस ही जी काही रिएक्शन करतोय आर ओ एच रिॲक्टिंग विथ एच सी एल इन प्रेझेन्स ऑफ झेड एन सी एल टू टू गिव्ह आर सी एल प्लस इथे बनणार आहे एच टू ओ तर ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला म्हणायचं आहे आपल्याला दिस इज ग्रुव्ज प्रोसेस काय झाली तर दिस इज ग्रूज प्रोसेस व्हेरी इम्पॉर्टंट थिंग दॅट यू शुड रिमेंबर ओके आता जसं आपण एच सी एल रिॲक्ट करतोय सेम वे वी कॅन हॅव रिॲक्शन्स ऑफ एचबीआर अँड एच आय ठीक आहे आपण कोणाकोणाची रिॲक्शन करू शकतो तर एचबीआर ॲज वेल एज एच आय नाव जेव्हा आपण एच बी आरची रिॲक्शन करतो तेव्हा ही रिॲक्शन आपण आयदर कॉन्स्टंट हिटिंग हायड्रोबोमिक ॲसिड ह्याच्या प्रेझेन्समध्ये करतो म्हणजे मी रिॲक्शन अशी लिहू शकतो आर अँड हिट एल्स आपण हीच रिॲक्शन अशी लिहितो इन प्रेजेंस ऑफ एन ए बी आर अँड एच टू एसो फोर हे का घेतोय तर आर जो आहे इट इज नॉट सो स्टेबल एसिड तो काही जास्त स्टेबल नाही आहे त्यामुळे जनरली आपण काय प्रिफर करतो की रिॲक्शन मिक्सरमध्येच त्याला प्रोड्यूस करतोय ह्यालाच आपण एक टर्म यूज करतो है. है आला तो इन इन प्रिपरेशन प्रिपरेशन म्हणजे काय असतो का की असा केमिकल जो तो, तो रिॲक्ट पण करून टाकतोय कसं काय तर बघा हा जो एन एस टू एस ओ फोर आहे ते रिॲक्ट करून बनवणार आहेत एचबीआर आणि एचबीआर बनल्या बनल्या काय करेल तर आर ओ एस रिॲक्ट करेल आणि इथून बनवणार आहे आपल्याकडे आर बी आर सेम वे एच आय पण आपण इन सी तू बनवतो कसा बनवायचा आहे तर तो, तो बनवायचा आहे आपल्याला एन ए आय इन प्रेझेन्स ऑफ एच थ्री पी ओ फोर ने लक्षात ठेवायचं की एन ए आय जेव्हा आहे किंवा कि एच आय जेव्हा आपण प्रोड्यूस करतोय तेव्हा हा एच टू एस ओ फोर यूज नाही करायचा आहे आपण एच आयच्या रिएक्शनमध्ये एच टू एस एसओ फोरचा यूज अवॉइड करतोय का अवॉइड करतोय कॉज एच टू एस ओ फोर जो आहे ना ह्या हायड्रो आयोडिक ॲसिड एच आयशी पण रिॲक्ट करून टाकतो आणि आपल्याला ते नकोय हा रिॲक्ट झालेला नकोय इथे म्हणून मग आपण ती रिॲक्शन काय करतो एच थ्री पीओ फोरच्या प्रेझेन्समध्ये करतोय प्रोडक्ट बघा कसा असेल आर ओ एच त्याच्यावरती एचआयची ॲडिशन केली ती इथून बनला आपल्याकडे आर आय ठीक आहे ही आहे आपली फर्स्ट रिॲक्शन आता ह्या रिॲक्शनमध्ये एक छोटासा ड्रॉबॅक असतो काय ड्रॉबॅक असतो तर ही रिएक्शन होताना ह्या मध्ये होते रिअरेंजमेंट धिस रिएक्शन अंडर गोज रिअरेंजमेंट नाव टू ओवरकम धिस रिअरेंजमेंट रिअरेंजमेंट ओवरकम करण्यासाठी आपण काय करतो तो वी यूज डिफरंट रिएजंट आणि त्यापैकी फर्स्ट रिएजंट आहे आपल्याकडे फॉस्फरस हेलाइड काय यूज करणार आहे दा आपण फॉस्फरस हेलाइड इथे काय होतंय बघा आता फॉस्फरस हेलाइड म्हणून वी कॅन यूज आयदर पी एक्स थ्री मग पी एक्स थ्री म्हणून काय असेल तर आपल्याकडे पी सी एल थ्री आहे डायरेक्टली अवेलेबल आहे पी बी आर थ्री जो आहे तो पी बी आर थ्री डायरेक्टली अवेलेबल नसतो म्हणून मग आपण काय करतो रेड फॉस्फरस घ्यायचा आणि त्या रेड फॉस्फरसवरती थोडासा बी आर टू ॲड करून टाकायचा की तो बनवतो पी बी आर थ्री सेम वे पी आय थ्री पण जो आहे आपण कसा बनवणार आहे तर रेड फॉस्फरस घेणार आहे आणि त्याच्यावरती वी आर गोइंग टू ॲड आय टू ठीक आहे रिॲक्शन कशी होती बघा तर वन मॉलिक्यूल ऑफ पी एक्स थ्री वन मॉलिक्युल ऑफ पी एक्स थ्री इज गोइंग टू रिॲक्ट विथ थ्री मॉलिक्युल्स ऑफ आर ओ एच अल्कोहोलच्या तीन मॉलिक्युल्सशी रिॲक्ट करणार आहे आणि इथून आपल्याकडे बनतात तीन आर एक्स चे प्लस आता बघा एक इकडे निघून गेला हा ओ OH, एच तीन ओ एच पी बरोबर आले तर मग इथे बनता आपल्याकडे पी ओ एच OH, थ्राईस त्यालाच आपण असंही लिहू शकतो एच थ्री पी ओ थ्री ठीक आहे ही आहे रिॲक्शन विथ पी एक्स थ्री जशी रिएक्शन पी एक्स थ्री बरोबर आहे तसं आपण पी एक्स फाईव्ह बरोबर पण करू शकतो पण मग पी एक्स फाईव्ह म्हणून आपल्याकडे एकच कंपाऊंड असतो विच इज पी सी एल फाईव्ह आणि मग इथे रिॲक्शन कशी होते काहीच तर इथे रिॲक्शन होते वन इज टू वन प्रपोर्शनमध्ये दिस इज इम्पॉर्टंट थिंग दॅट यू हैव टू रिमेंबर पी एक्स थ्रीच्या केसमध्ये रिएक्शन जी आहे ती वन इज टू थ्री प्रपोर्शनमध्ये आहे म्हणजे एक पी एक्स थ्री मॉलिक्यूल तीन अल्कोहोलशी रिॲक्ट करणार आहे बट तेच आपण घेतलं पी एक्स फाईव्ह मॉलिक्यूल तर एक मॉलिक्यूल एकाशीच रिॲक्ट करेल आणि मग रिॲक्शन कशी आहे तर रिॲक्शन आहे आर ओ एच प्लस पी सी एल फाईव्ह गिविंग आर सी एल प्लस पी ओ सी एल थ्री ओके दिस इज युअर रिॲक्शन विथ पी एक्स फाईव्ह ऑर पी एक्स थ्री नाव ही रिॲक्शन जेव्हा प्रोसिड होते तर ही रिॲक्शन कशी होणार आहे तर ही रिॲक्शन होते ट्रान्झिशन स्टेटमध्ये कसं काय तर मी एक शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवतो हे रिॲक्शनमध्ये काय असतं तर इथे अशी प्रोसेस असते आर ऑक्सिजन ऑक्सिजन हॅज पार्शल बॉन्ड विथ फॉस्फरस फॉस्फरस हॅज पार्शल बॉन्ड विथ हॅलोजन अँड हॅलोजन हॅज पार्शल बॉन्ड विथ आर ही अशी आपल्याकडे बनते ट्रान्झिशन स्टेट ज्या ट्रान्झिशन स्टेटमध्ये देर इज नो चार्ज फॉर्मेशन जी ट्रान्झिशन स्टेट बनली आहे त्याच्यामध्ये कार्बनवरती काही चार्ज येत नाहीये आणि सिन्स कार्बनवरती काही चार्ज येत नाहीये तर इथे देर इज नो रिअरेंजमेंट ठीक आहे रिॲक्शनमध्ये काय तर देर इज नो रिअरेंजमेंट दॅट इज इम्पॉर्टंट थिंग दॅट यू हॅव टू रिमेंबर बट सायमल्टेनियसली ह्याच रिॲक्शनमध्ये देर इज फॉर्मेशन ऑफ बाय प्रोडक्ट्स इथे काय होतंय तर बाय प्रोडक्ट्स बनतायत आता ते बाय प्रोडक्ट्सचं शेप सेपरेशन करायचं आहे करेक्ट मग सेपरेशन करण्यासाठी आपल्याला अजून एक एक्स्ट्रा स्टेप करावी लागते आता हे पण जर मला अवॉइड करायचं असेल की मला वाय प्रॉडक्ट बनलेले पण नको आहेत किंवा सेपरेशन करायची इच्छा नाहीये मग त्या केसमध्ये आपण करतो नेक्स्ट रिएक्शन युझिंग थायोनिल क्लोराईड काय करायचंय तर वी हॅव टू यूज थायोनिल क्लोराईड जिथे काय आहे बघा रिएक्शन रिएक्शन एकदम सिम्पल आहे आर ओ एच आर ओ एच जो आहे तो रिॲक्ट करतोय आपल्या एसओ सी एल टू शी विच इज थायोनिल क्लोराइड आणि इथून आपले प्रॉडक्ट बनत आहेत आर सी एल एसओ टू आणि एच सी एल काय काय प्रॉडक्ट बनत आहेत तर आर सी एल प्लस एसओ टू प्लस एच सी एल सर इथे पण बाय प्रॉडक्ट बनत आहेत येस बाय प्रॉडक्ट बनत आहेत बट ते दोन्ही बाय प्रॉडक्ट गॅशियर स्टेटमध्ये आहेत ओके नऊ सिन्सच्या गॅशियर स्टेटमध्ये आहेत तर बनल्या बनल्या ते काय होतील रे उडून जातील की नाही वर आता जर उडून गेले तर राहणार काय शिल्लक आर सी एल एकटा राहील करेक्ट सो त्यामुळे काय होतं इथे देर इज नो नीड टू पुट एनी एक्स्ट्रा एफर्ट्स देर इज नो नीड टू पुट अप एनी एक्स्ट्रा एफर्ट्स फॉर सेपरेशन दॅट बिकम्स ॲडव्हान्टेज ऑफ थायोनिल क्लोराईड तिन्ही रिॲक्शन आत्तापर्यंत ज्या बघितल्या अल्कोहोलशीच रिॲक्शन होती फक्त ती अल्कोहोलची रिॲक्शन आपण डिफरंट रिएजनने केली होती नाव नेक्स्ट बघू आपण हायड्रोकार्बन ओके okay, नेक्स्ट आहे रिॲक्शन विथ हायड्रोकार्बन आता हायड्रोकार्बनमध्ये दोन ऑप्शन आहेत एक आहे अल्केन एक आहे अल्किन बघा काय करायचंय तर अल्केन अंडरगोज सबस्टिड्युशन रिॲक्शन अल्केनमध्ये काय होतं सबस्टिड्युशन रिॲक्शन होते कशी होते की समजा मी दिला आर एच कंपाऊंड आहे आर एच त्याच्यावरती इफ वी ॲड एक्स टू इन प्रेझेन्स ऑफ एचन्यू दॅट इज लाईट न्यू म्हणजे काय लाईट तर त्या प्रेझेन्समध्ये काय होतं एक एच जो आहे ह्या हॅलोजनशी रिॲक्ट करतो आणि एच एक्स बनवतो आणि आर जो आहे तो दुसऱ्या हॅलोजनशी रिॲक्ट करतो आणि तिथून बनतो आपल्याकडे आर एक्स ठीक आहे आता बघता ह्या रिॲक्शनचा एक प्रॉब्लेम काय बनतो की हा जो आर एक्स बनला आहे धिस आर एक्स इज मुक्टिव्ह थिन्स धिस आर एक्स इज मुक्टिव्ह तर काय होतं इथे तर हा परत त्या एक्स टूशी रिॲक्ट करतो आणि इथून आपल्याकडे बनतो आर so बन एक्स टू अँड सो ऑन म्हणजेच एक्झाम्पल म्हणून मी सांगतो तुम्हाला मिथेन आहे आपल्याकडे मिथेन त्या मिथेनशी रिॲक्शन केली मी सी एल टूची इन प्रेझन्स ऑफ न्यू तर इथून म्हणतो आपल्याकडे सी एच थ्री सी एल विच इज मोअर रिॲक्टिव्ह तो काय अजून जास्त रिॲक्टिव्ह आहे आणि मग काय होतं तर ते अजून रिॲक्ट करतात परत रिॲक्ट करतात आणि इथून बनवतात सी एच टू सी एल टू हा परत रिॲक्ट करतो सी एल टूशी आणि इथून बनवतात सी एच सी एल थ्री आणि हा फायनली परत एकदा रिॲक्ट करून बनवतो सी सी okay. एल फोर ओके सो इथे काय होतंय अल्केनच्या केसमध्ये जेव्हा आपण ही रिएक्शन करतोय तेव्हा ही रिएक्शन मोनो सबस्टिट्युशनला थांबत नाहीये ओके मोनो म्हणजे काय हा एवढा पार्ट तर जी रिॲक्शन आहे आपली दॅट रिॲक्शन इज नॉट स्टॉपिंग ॲट मोनो सबस्टिट्युशन सिंगल सबस्टिट्युशनला रिॲक्शन थांबत नाहीये त्यामुळे काय होतं तर धिस रिॲक्शनला आपण ट्राय करतो की अवॉइड करू का कारण आपल्याला हे मल्टी सबस्टिट्युटेड प्रोडक्ट नको असतात जनरली हे वाले प्रॉडक्ट मला नको असतात आय वॉन्ट धिस प्रोडक्ट बट ती रिॲक्शन इथं थांबतच नाही आहे राईट म्हणून मग आपण ही रिॲक्शन काय करतो अवॉइड करतो लक्षात ठेवायचं आहे क्वेश्चन असा असेल की व्हाय वी अवॉइड रिएक्शन ऑफ हॅलोजन्स विथ अल्केन आन्सर आहे की इट अंडरगोज मल्टिपल सबस्टिड्युशन ठीक आहे हे होतं विथ अल्केन नाव अल्किन बरोबर काय होतं तर अल्किन शोज ॲडिशन रिएक्शन आणि आता ॲडिशन रिएक्शन आली की तिथे येतो आपल्याकडे रूल तो रूल असतो मार्कोनिकॉज रूल इथे जी रिएक्शन होणार आहे ती कशी होतीये तर ती आहे बाय मार्कोनिकॉज रूल न व्हॉट इज मार्कोनिकॉ रूल तर यू कॅन सी दॅट इन डिटेल इन कन्सेप्ट सिरीज काय आहे शॉर्टमध्ये मी इथे सांगतो की जो काही आपला रिएजंट आहे अनसिमेटिकल रिएजंट तर त्याचा जो निगेटिव्ह पार्ट असेल जो काही निगेटिव्ह पार्ट असेल तो अशा कार्बनला अटॅच करायचा अशा कार्बनला अटॅच करायचा ज्याला हायड्रोजन कमी असेल ओके okay? कोणत्या कार्बनला कनेक्ट करणार आहे आपण तर हॅविंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन दॅट इज अवर रिक्वायरमेंट हा आहे आपला रूल आता हा रूल अप्लाय करून इथे रिॲक्शन बघा कशी करायची तर सी सी डबल बॉन्ड त्याच्यावरती आपण ऍड केला एच एक्स की डबल बॉन्डचा कन्वर्जन होईल सिंगल मध्ये एका कार्बनला हायड्रोजन दुसऱ्या कार्बनला हॅलोजन हे है एवढंच करायचंय एका कार्बनला हायड्रोजन दुसऱ्या कार्बनला काय करायचंय हॅलोजन अटॅच करून टाकायचंय ठीक आहे नाव जेव्हा आपण हे रिॲक्शन शी करतोय रिॲक्शन कोणाबरोबर करतोय एचबीआर बरोबर तर एच बी आर काय करतो रे एचबीआर दोन्ही प्रोडक्ट देतो मार्कोनिको पण देतो आणि अँटी मार्कोनिको पण देतो अँटी मार्कोनिकॉ कधी बनणार आहे तर एच बी आरची ॲडिशन मी केली इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड काय करतोय इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड जर रिॲक्शन केली तर जो प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट कसा असणार आहे अँटी मार्कॉनिकॉवाला एक्झाम्पल देऊन दाखवतो आपल्याकडे कंपाऊंड आहे लेट्स ए सी एच थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच टू ह्याच्यावरती मी ॲडिशन करतो आहे से एच बी आरची ओनली एचबीआरची आणि सेकंड केसमध्ये एच बी आर ची ॲडिशन करतो इन प्रेजेंस ऑफ पेरोक्साइड आता काय होतं बघा जेव्हा मी ह्याच्यावरती एच बी आय ची डायरेक्ट ॲडिशन करतोय तर रिॲक्शन मारकोनी कोण आहे करायची मग मी निगेटिव्ह पार्ट निगेटिव्ह कोण आहे बी आर आहे कोणाला अटॅच करणार तर कार्बन हैविंग लेस हायड्रोजन कशाला अटॅच करायचं आहे तर कार्बन हॅव्हिंग लेस हायड्रोजन मग इथे लेस हायड्रोजनवाला सेक्शन कोण आहे लेक्स हायड्रोजनवाला आहे हावाला पार्ट करेक्ट सो मग इथे रिॲक्शनमध्ये प्रॉडक्ट हा असा बनतो सी एच थ्री सी एच सिंगल बॉन्ड इथे येणारे सी एच थ्री आणि इथे येतो आपल्याकडे बी आर बट तेच जेव्हा रिएक्शन आपण करतोय इन प्रेजेंस ऑफ पेरॉक्साइड पेरॉक्साइडच्या प्रेझेन्समध्ये जेव्हा करतोय तेव्हा रिएक्शन करायची आहे अँटी रूल ने आणि मग प्रॉडक्ट जो आहे तो हा असा बनतो सी एच थ्री सी एच टू सी एच टू आणि इथे येतो आपल्याकडे बी आर ठीक आहे हा झाला माझा अँटी मार्कोनिकॉ प्रॉडक्ट आणि हा वाला जो आहे आवाज झाला मार्कोनिकॉ प्रॉडक्ट ठीक आहे हे होतं अबाउट एडिशन ऑफ हॅलोजन ऍसिड ऑन अल्किन अल्किन वरती काय करतोय आपण हॅलोजन ऍसिड ची ऍडिशन करतोय ठीक आहे एक तर आहे नाहीतर अँटी आहे आणि हे कोणासाठी फॉर एचबीआर समजा मला असं दिलं असेल एच सी एल काय एडिशन आहे इन प्रेझेंस ऑफ पेरॉक्साइड आता इथे पेरॉक्साइड आहे नाहीये काही फरक पडत नाही एच सी एल आहे ऑलवेज रिएक्शन करायची आहे ऑल्वेज बाय मार्कोनिकॉज रूल ठीक आहे सेम वे एच सी एच च्या ऐवजी असेल एच आय अगेन ऑलवेज बाय मार्कोनिकॉव रूल ओनली इन केसेस एस इन केस ऑफ एचबीआर फक्त केस केसमध्ये रिएक्शन आपण करणार आहे बाय मार्कोनिकॉव किंवा अँटी रूल रूलने व्हेरी इम्पॉर्टंट थिंग यू आर टू रिमेंबर ह्याच्याकडून क्वेश्चन नक्कीच बनू शकतो सो डू रिमेंबर धिस सेक्शन ऑफ रिएक्शन ऑफ हायड्रोकार्बन टू फॉर्म अल्किल हेलाइड हायड्रोकार्बन पासून काय बनवतोय ना नेक्स्ट रिएक्शन आहे आपल्याकडे हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन युअर नेम रिएक्शन दोन नेम रिएक्शन आहेत कोणकोणते नेम आहेत त्यांचे तर एक आहे फिंकलस्टाइन एक आहे स्वाड्स फिंकलस्टाइन अँड स्वार्ट्स काय आहे डिफरन्स दोघांमध्ये तर फिंकलस्टाइन रिएक्शन मध्ये आपल्याकडे ऑलरेडी आप आप एक हॅलोजन डेरिवेटिव आहे कोणता असेल हॅलोजन डेरिवेटिव्ह तर मग दॅट कॅन बी आर सी एल और आर बी आर ठीक आहे क्लोराइड और ब्रोमाइड असेल त्याच्यावरती काय करायचं आहे तर त्याच्यावरती ऍड करायचं आहे एन आय काय करणार आहे आपण तर एन ऍड करणार आहे इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन आणि मग इथला जो प्रॉडक्ट असेल ना रे तो प्रॉडक्ट काय बनतोय बघा एन इन, इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन ऍड केला की हा जो सी एल आणि बी आर आहे तो एन ए बरोबर निघून जातात आणि मग इथे बनतो एन ए सी एल ऑर एन ए बी आर काय होणार आहे एन एल ऑर एन ए बी आर बनणार आहे आणि आर आणि आय हे कंबाईन होऊन दे विल फॉर्म आर आय ठीक आहे ही होती आपली फिंकल्स स्ट्राईन रिएक्शन सेम वे स्वॉट्स रिॲक्शनमध्ये काय करायचे तर स्वॉर्ट रिॲक्शनमध्ये वी आर गोइंग टू यूज मेटल फ्लुराइड्स सच्याच एजीएफ एच जी टू एफ टू एस एफ थ्री एस बी एफ थ्री आणि सो ऑन खूप सारे असे ऑप्शन्स आहेत असे मेटल फ्लुराइड्स यूज करायचे आहेत आणि काय करायचे तर मेटल फ्लुराइड एम एम एफ एक्स असं लिहितो मी हा यूज करून आपण काय बनवणार आहे इथे बनवणार आहे आर एफ प्रॉडक्ट आहे आपला आर एफ तर मग ही रिॲक्शन झाली स्वॉट्स रिॲक्शन एक आहे फिंकलस्टाईन एक आहे स्वाड्स फिंकलस्टाईनमध्ये काय आहे आयोडीनला घ्यायचं आहे स्वॉर्ड्समध्ये फ्लुडिनला घ्यायचं आहे दॅट्स इट आधी कंपाऊंड आहेत अल्किलेलाइड तिथून बनतायत अल्किलेलाइड म्हणून ह्याला काय म्हणतोय आपण दिस इज हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन नेक्स्ट नेक्स्ट आहे आपल्याकडे इलेक्ट्रोफिलिक सबस्क्रिब्युशन रिएक्शन हे पण लास्ट इयर झालेलं आहे इलेक्ट्रोफिलिक इलेक्ट्रोफिलिकुशन रिएक्शन बेन्झिन आहे बेन्झिनचं समजा मी ठरवलं ऍडोमेटायझेशन करा सॉरी बेन्झिनचं ऍडोमेटायझेशन नाही बेन्झिनवरती हॅलोजनेशन रिएक्शन करायची तर ही हॅलोजनेशन रिएक्शन कशी करतो वी हॅव टू टेक सी एल टू ऑर एनी एक्स टू इन प्रेझन्स ऑफ लुईस ॲसिड सचॅस ए एल सी एल थ्री आणि मग प्रॉडक्ट जो आहे तो हा असा बनणार आहे बेन्झिन आणि बेन्झिनला सी एल अटॅक झाला समजा इथे ऑलरेडी एखादा ग्रुप असेल जसं की घेतलं मी सी एच थ्री आणि रिॲक्शन करतोय आपण बी आर टू इन प्रेझेन्स ऑफ एफ बी आर थ्रीची जर ऑलरेडी सब्स्टिट्यूशन असेल मग त्या केसमध्ये आपल्याकडे मल्टिपल प्रोडक्ट बनवू शकतात जसं की सी एच ट्री आहे तर त्या केसमध्ये आपल्याकडे एक ऑर्थो प्रॉडक्ट बनतो इथे बी आर आला आणि एक पॅरा प्रोडक्ट बनतो सी एच टी इथे आहे आणि अपोजिट एनला बी आर आहे धीज आर द पॉसिबिलिटीज ठीक आहे जर सबस्ड्युशन नसेल बिनझी नसेल तर वी हॅव सिंगल प्रोडक्ट पण जर सबस्टिड्युशन असेल तर त्या केसमध्ये वी विल हॅव फॉर्मेशन ऑफ मल्टिपल प्रॉडक्ट दिस इज युअर इलेक्ट्रोफिलिक्स सबस्टिट्युशन रिॲक्शन काय करायचं आहे तर आपल्याला ॲड करायचं आहे हॅलोजन इन प्रेझेन्स ऑफ लुईस ॲसिड कोणकोणता लुईस ॲसिड घेऊ शकतो तर ई आहे ई सी एल थ्री आहे ए एल सी एल थ्री आहे ई बी आर थ्री आहे अँड सो ऑन खूप सारे असे ऑप्शन्स आहेत ठीक आहे अँड लास्ट वन इज सॅन्डमेड्स रिॲक्शन सँडमेड रिॲक्शन इथे मेन्शन नाही आहे बट डिस्कस करून घेऊ आपण सँडमेड रिॲक्शनमध्ये काय होतंय बघा तर आपल्याकडे आहे कंपाऊंड ॲनिलिन ॲनिलिन काय असतं बेन्झिन आणि त्या बेन्झिनला कनेक्ट आहे एन एच टू बेन्झिनला कोण कनेक्ट आहे एन एच टू त्याचे रिएक्शन आपण करतो विथ एच एन ओ टूशी एच एन ओ टू म्हणजे नायट्रस ॲसिड हा ना नायट्रस ॲसिड जो असतो दिस नायट्रस ॲसिड इज हायली अनस्टेबल खूप जास्त अनस्टेबल आहे मग त्या केसमध्ये आपण काय करतो तर हा इन इन्सितू बनवतो कसा बनवतो एन एन ओ टू घ्यायचा आणि त्याच्यावरती ॲड करायचा एच सी एल मग इथून बनतो आपल्याकडे एच एन ओ टू आणि हा एच एन ओ टू जेव्हा इथे हा एनिलिनशी रिॲक्ट करतो तेव्हा आपला प्रोडक्ट जो आहे हा असा काहीतरी दिसतो बेन्झिन त्या बेंझिनला एन टू त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आणि त्याला बाजूला एक असणारे सी एल मायनस दिस वॉज अवर ॲनिलिन आणि हा ॲनिलिनपासून बनलेला डायझोनियम क्लोराईड दिस इज युअर डायझोनियम क्लोराईड और त्यालाच म्हणतो आपण डायझोनियम सॉल्ट तर दिस डायझोनियम सॉल्ट इज व्हेरी अनस्टेबल खूप जास्त अनस्टेबल आहे जो पटकन रिॲक्ट करून टाकणार आहे आणि तो आता कोणाशी रिॲक्ट करतोय तर आपण इथे रिॲक्शन करतोय त्याची विथ सी यू सी एल आणि एच सी एलच्या मिक्सरशी ऑर इथे असंही लिहिलेलं असू शकतो सी यू टू सी एल टू किंवा प्रॉडक्ट जो आहे तो काय असणार आहे बेन्झिन आणि त्या बेन्झिनला कनेक्टेड आहे सी एल ही झाली आपली सॅनमेयर्स रिएक्शन आणि हे होतं आपलं प्रिपरेशन इतक्या रिएक्शन होत्या अंडर सेक्शन प्रिपरेशन ऑफ हॅलोजन डेरिवेटिव ठीक आहे ना एक छोटासा थेरोटिकल सेक्शन आहे विच इज फिजिकल प्रॉपर्टीज काय आहे फिजिकल प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे आपला नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस काय असणारे नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस तर विनो कार्बन आणि हॅलोजन ह्यांच्यामध्ये हॅलोजन जे आहेत दोज आर मुर इलेक्ट्रॉनिगेटिव्ह त्यांची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी काय असते तर जास्त असते सिन्स हॅलोजनची इलेक्ट्रॉनेगेटिव्हिटी जास्त आहे इथे काय होतं रे कोव्हॅलेन बॉन्डमधले इलेक्ट्रॉन जे आहेत ते शिफ्ट होतात टुवर्ड्स हॅलोजन ते काय होतात हॅलोजनच्या साईडला शिफ्ट होतात आणि ह्याचा रिझल्ट काय बनतो तर मग हॅलोजनवरती येतो निगेटिव्ह चार्ज हॅलोजनवर काय येणार आहे निगेटिव्ह चार्ज आणि कार्बनवर बनतो स्लाइटली पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आणि हे जे काही स्ट्रक्चर म्हणतोय ह्यालाच म्हणतो आपण डायपोल काय झालं हा तर हा झाला आपला डायपोल इथे काय होतंय डायपोल फॉर्मेशन आहे आणि ओवरऑल जो मॉलिक्यूल आहे त्या मॉलिक्युलला आपण म्हणणार आहे पोलार मॉलिक्यूल काय आहे हा तर पोलार मॉलिक्यूल नाव इफ वी कम्पेअर पोलॅरिटी जर आपण पोलॅरिटी कम्पेअर केली तर आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी माहिती आहे क्लोरिनची हायएस्ट आहे मग क्लोरीन येईल मग बी आर येईल आणि मग आयोडीन येईल आणि मग सेम पोल्यारिटीमध्ये असतं पोलॅरिटीमध्ये पण काय असणार आहे तर सेम बनणार आहे सी एफ मुवर पोलर आणि सी आय जो आहे तो असणार आहे आपला लीस्ट पोलर सी एफ इज हायली पोलर सी आय इज लेस पोलर ठीक आहे दॅट इज अबाउट पोलिटी नाव बरोबरच आता पोलॅरिटीचं कंपॅरिझन इथे होतं इन टर्म्स ऑफ डायपोल मोमेंट आता तुम्ही बघू शकता की डायपोल मोमेंटच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ना दॅट इज हायेस्ट फॉर सी एल आणि मग बाकीच्यांसाठी त्याच्यापेक्षा कमी आहेत आता मला असं तुम्ही आत्ता तर म्हणलं की सी एफची पोलिटी जास्त आहे मग त्याची डायपोल मोमेंट कमी का तर रिझन समजून घ्या फ्लोरिन जो आहे ना फ्लोरिन खूप छोटा आहे त्यामुळे तो काय करतो त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन जास्त होऊन जातं छोटं असल्यामुळे काय होतं इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन जास्त होतं त्यामुळे जी काही पोलॅरिटी डेव्हलप झाली आहे त्याला थोडंसं तो रिपेल करतो थोडासा काय करतोय रिपेल करतोय आणि बिकॉज ऑफ दॅट रिपल्शन त्याची पोलॅरिटी स्लाइटली कमी होऊन जाते अँड दॅट बिकम्स लेस दॅन सी एल सो पोलायटीमध्ये एम सी क्यूसाठी क्वेश्चन असेल हायएस्ट प्लो पहिला लिहायचा सी एस टी सी एल रिझन सांगितलं मी की असायला तर फ्लोरिन पाहिजे होता बट फ्लोरिनची साईज कमी आहे सिन्स फ्लोरिनची साईज कमी आहे तिथे रिपल्शन होतंय आणि त्याची पोलिटी काय होती कमी होऊन जाते ठीक आहे तसेच तुम्हाला हे सेकंड पॅरामीटर्स जे आहेत इन टर्म्स ऑफ लेंथ यू हैव टू रिमेंबर धोज ॲज वेल काय लक्षात ठेवायचं आहे तर ऑर्डर फ्लोरिन लिस्ट वन थर्टी नाईन फ्लोरिन काय असणार आहे सर्वात कमी आहे कारण साईज कमी आहे बॉन्डलेंथ पण कमी असणार आहे देन क्लोरिन आहे वन सेवन्टी एटला ब्रोमिन आहे वन नाईन्टी थ्रीला आणि आयोडिन असणार आहे वन फॉर्टी थ्रीला आता एक लक्षात ठेवायचं काय की बॉन्डलँड जी आहे ही इनव्हर्सिव्ह प्रपोर्शनल असते बॉन्डस्ट्रेनशी जेवढी बॉन्डलँड कमी तेवढी स्ट्रेंथ जास्त आणि जेवढी स्ट्रेंथ जास्त तेवढीच बॉन्ड एन्थाल्पी पण जास्त राईट म्हणून इथे बॉन्डलँड कमी दिसते बॉन्ड एन्थाल्पी काय दिसते आपल्याला हाय्यस्ट दिसते कोणाच्या केसमध्ये तर इन केस ऑफ सी एच थ्री एफ इट हॅज हायएस्ट बॉन्ड एन्थाल्पी ठीक आहे सेम मी बाकीच्यांची बघितली सी एच टी सी एल त्याच्यापेक्षा कमी आहे सी एच टी बी आर क्लोरीन किंवा क्लोरीनपेक्षा अजून कमी आहे आणि सी एच टी आयची लिस्ट आहे त्यामुळे इथे रिॲक्टिव्हिटीमध्ये पण लक्षात ठेवायचं की सी एच टी आय जो आहे तो पटकन रिॲक्ट करतो रिॲक्टिव्हिटी कशी असणार आहे तर सी एच टी आय विल रिॲक्ट फास्टर दॅन सी एच थ्री बी आर दॅन सी एच टी सी एल दॅन सी एच टी आय एफ का कारण बॉन्ड ब्रेकिंग ज्या बॉन्डला ब्रेक करायला एनर्जी कर कमी लागणार जो बॉन्ड पटकन ब्रेक करू शकतोय तो बॉन्ड रिएक्ट पण पटकन करणार आहे करेक्ट त्यामुळे मग इथे काय होतं तर सी एच थ्री आय जो आहे तो पटकन रिॲक्ट करतो आणि सी एच थ्री एफ जो आहे तो खूप कमी रिएक्ट करणार आहे ओके सेकंड पॉईंट बघू आपण सेकंड पॉईंट आहे इन टर्म्स ऑफ बॉइलिंग पॉईंट बघा आता बॉइलिंग पॉईंटच्या डर्म्समध्ये काय आहे तर बॉईलिंग पॉईंटच्या डम्समध्ये सिंपल लॉजिक्स लक्षात ठेवायचे पहिलं काय आहे तर बॉइलिंग पॉईंट जो आहे इट इज प्रपोर्शनल टू नंबर ऑफ कार्बन्स जेवढे जास्त कार्बन तेवढा जास्त बॉइलिंग पॉईंट इट इज प्रपोर्शनल टू मोलार मास ओके ज्या हॅलोजनचा मोलार मास जास्त त्याचा बॉइलिंग पॉईंट पॉईंट जास्त आणि इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ब्रांचिंग जेवढं एखाद्या कंपाऊंडमध्ये ब्रांचिंग येणार तेवढा त्याचा बॉइलिंग पॉईंट काय होणार आहे कमी होणार आहे नऊ हे जे काही मी तीन स्टेटमेंट सांगितले आपण हे व्हॅल्यूजमध्ये कम्पेअर करूया तर फर्स्ट वन बॉइलिंग पॉईंट इन टर्म्स ऑफ अल्काइल हेलाइड्स तर ही ऑर्डर असणार आहे आर आय मग बी आर मग सी एल मग एफ ज्याचं मोलार मास जास्त त्याचा बॉईलिंग पॉईंट जास्त ठीक आहे ही झाली पहिली ऑर्डर सेकंड यू कॅन सी इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ कार्बन नंबर ऑफ कार्बन जर बघाल तर जसा कार्बन काउन वाढतोय तसा बॉइलिंग पॉईंट पण काय होतोय इन्क्रीज होत चाललाय कॉज बॉइलिंग पॉईंट इज प्रपोर्शनल टू नंबर ऑफ कार्बन्स इट इज प्रपोर्शनल टू नंबर ऑफ कार्बन्स अँड लास्टली कार्बन काउंट सेम आहे कार्बन काउंट काय आहे सेम आहे पण ब्रांचिंग जसं इन्क्रीज होतंय यू कॅन सी हियरवाईज ब्रांचिंग जसं जसं इन्क्रीज होतंय तसा बॉईलिंग पॉईंट काय होतोय कमी होतोय इनव्हर्स रिलेशन ब्रांचिंगशी रिलेशन कसं आहे इनव्हर्स आहे यू हॉव्ह टू जस्ट रिमेंबर धीस थ्री पॉईंट्स बॉइलिंग पॉईंट प्रपोर्शनल टू नंबर ऑफ कार्बन इनव्हर्सली प्रपोर्शनल टू ब्रांचिंग अँड डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलार मास ओके अँड द लास्ट पॉईंट इन केस ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज इज सॉलिबिलिटी काय आहे सॉलिबिलिटी तर आता मगाशीच आपण बघितलं की अल्काइल हेलाइट्स जे आहेत ते काय आहेत तर पोलर मॉलिक्युल्स आहेत अल्काइल हेलाइट्स काय आहेत आपले पोलार मॉलिक्युल्स आहेत नाव सिन्स पोलार आहे तर एक्सपेक्टेड तर काय आहे एक्सपेक्टेड इज की ते वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाले पाहिजेत कारण पोलार पोलार एकमेकांना अट्रॅक्ट करणार तर ते वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाले पाहिजेत बट ॲक्च्युअलमध्ये काय आहे तर दोज इन्सॉल्युबल इन वॉटर काय आहे ते तर वॉटरमध्ये इन्सॉल्युबल आहे रिझन काय आहे वॉटरमध्ये इन्सॉल्युबल असण्याचं तर त्यांचं रिझन आहे की त्याची इनॅबिलिटी टू फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर अल्काई हेलाइड्स जे आहेत ना ते वॉटरशी हायड्रोजन बॉन्ड बनवतच नाहीत आणि सिन्स ते वॉटरशी हायड्रोजन बॉन्ड बनवत नाही आहेत त्यामुळे दोज बिकम्स इनसॉल्युबल इन वॉटर व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट टू रिमेंबर अल्काइल हेलाइड विचारलं की काय सांगायचं आहे तो ते आहेत इनसॉल्युबल इन वॉटर ठीक आहे सेम अडाईल हे लाईट घेतले अडाईल हेलाइड सेम इनसॉल्युबल इन वॉटर असणार आहेत बट दे विल बी सॉल्युबल इन ऑर्गेनिक सॉल्वंट एखादा ऑर्गेनिक सॉल्वंट घेतलं तर ते सॉल्युबल आहेत वॉटर घेतलं तर इनसॉल्युबल असणार आहेत ठीक आहे ओके नेक्स्ट आता हे जे काही आपल्याकडे वाले कंपाऊंड आहेत तीन टाईपचे कंपाऊंड असतात कोणकोणते तीन टाईपचे तर एक आहे ऑर्थो एक आहे मेटा आणि एक आहे पॅरा आता ही जी काही अरेंजमेंट आहे ॲटम्सची और मॉलिक्युल्सची जी काही अरेंजमेंट आहे ह्याचा कशावर इम्पॅक्ट पडतो बघा तर जेव्हा ही अरेंजमेंट सिमेट्रिक असते जेव्हा अरेंजमेंट काय आहे सिमेट्रिक आहे जी कोणाच्या केसमध्ये दिसते तर ती दिसते ह्या पॅराच्या केसमध्ये यू कॅन सी अ सिमेट्रिक अरेंजमेंट ना ड्यू टू धिस सिमेट्रिक अरेंजमेंट ह्याची पॅकिंग जी आहे ना ते पॅकिंग खूप चांगलं असतं सिमेट्रिक अरेंजमेंटमध्ये काय होतं की पॅकिंग चांगलं होतं आणि ड्यू टू हाय पॅकिंग त्याचा मेल्टिंग पॉईंट जर बघाल तर तो पण खूप जास्त असतो युअर टू रिमेंबर धिस पॉईंट की मेल्टिंग पॉईंट फॉर पॅरा कंपोनंट बेन्झिनचा डाय डायक्लोरो बेन्झिनचा जो पॅरा कंपोनंट आहे त्याचं पॅकिंग खूप चांगलं आहे आणि बिकॉज ऑफ दॅट हाय पॅकिंग त्याचा मेल्टिंग पॉईंट पण काय खूप जास्त आहे तेच मी ऑर्थो आणि पॅरामध्ये कंपे ऑर्थो आणि मेटामध्ये कम्पेअर केलं तर इथे काही जास्त डिफरन्स येत नाहीये बट ऑर्डर ॲट द एन ऑर्डर इम्पॉर्टंट आहे ती लक्षात ठेवायची मेल्टिंग पॉईंटला पॅरा हॅज हायएस्ट मग ऑर्थो आणि मग काय असणार आहे मेटा ॲज इफ वी टॉक अबाउट बॉइलिंग पॉईंट तर बॉइलिंग पॉईंटला ॲज सच पॅकिंगचं काही रिलेशन नसतं पॅकिंग कधी बघितली जाते तर मेल्टिंगच्या वेळेस बॉइलिंगला नाही बघणार ना आहे तर मग बॉइलिंगच्या केसमध्ये Uh, जे काही बॉइलिंग पॉईंट आहेत ते बॉइलिंग पॉईंटची रेंज अप्रॉक्सिमेटली सेमच आहे ठीक आहे हे होतं अबाउट फिजिकल प्रॉपर्टीज ठीक आहे होप होपफुली इथपर्यंत जे काही डिस्कस केलं आहे तो पार्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल नाव इफ यू आर क्लिअर विथ कन्सेप्ट दॅट वी हॅव टॉट टील नाव काय काय बघितलं आपण फर्स्ट डेफिनेशन मग क्लासिफिकेशन त्यानंतर क्लेचर त्यानंतर प्रिपरेशन आणि आत्ता बघितले आपण फिजिकल प्रॉपर्टीज आता तसाच एक नेक्स्ट पॉईंट आहे ज्याला म्हणतो आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम ओके नाव व्हॉट इज आयसोमेरिझम तर आयसोमेरिझम इज अ प्रॉपर्टी व्हेअर वी हॅव सेम कंपोजिशन ऑर सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला कंपोजिशन जे आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला जे आहे तो सेम आहे पण प्रॉपर्टीज जे आहेत ना those properties आर डिफरंट जर अशी कंडिशन असेल तर ह्याला म्हणतो आपण आयसोमेरिझम ही दोन और त्याच्यापेक्षा जास्त कंपाऊंड आहेत की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तर सेम आहे बट त्यांच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या डिफरंट आहेत तर ते झालं आपलं आयसोमेरिझम आणि ह्या आइसोमेरिझम मधला एक टाईप असतो वन ऑफ द टाईप इज ऑप्टिकल आयसोमेरिझम नाव काय असतं ऑप्टिकल आयसोमेरिझम तो तर इथे पण सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे डिफरन्स काय आहे कोणती प्रॉपर्टी डिफरंट आहे तर प्रॉपर्टी असते ॲबिलिटी ही जी प्रॉपर्टी आहे ती आहे ॲबिलिटी टू रोटेट प्लेन ऑफ प्लेन, प्लेन पोलराईज लाईट पीपीएल जी असते प्लेन पोलराइज लाईट जी आहे त्याचं प्लेन रोटेट करायची ऍबिलिटी Cell, तो 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 ही ॲबिलिटी जर डिफरंट असेल तर ते झाले आपले ऑप्टिकल आयसोमर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बट जे रोटेट केलं जाते ते डिफरंट वेने रोटेट केलं जाते तर ते झाले आपले ऑप्टिकल आयसोमर आता हे आयडेंटिफाय कसं करायचं तर बघा आयडेंटिफाय करणं पण एकदम सिंपल आहे आयडेंटिफाय करण्यासाठी काय करायचंय तर जो काही गिवन मॉलिक्युल असेल त्या गिवन मॉलिक्यूलमध्ये आपल्याला असा एस पी थ्री कार्बन आयडेंटिफाय करायचं आहे काय आहे तर आपल्याला असा एस पी थ्री कार्बन आयडेंटिफाय करायचं आहे विच इज कनेक्टेड टू फोर डिफरंट ग्रुप असा कार्बन जो चारीच्या चारी, चारी डिफरंट ग्रुपला कनेक्ट झाला आहे तर तो जो काही कार्बन असतो त्याला आपण स्टारने मार्क करणार आहे त्याला म्हणतो आपण कायरल कार्बन आणि जर मॉलिक्यूलमध्ये हा कायरल कार्बन प्रेझेंट असेल तर ते मॉलिक्यूल काय करू शकतात ह्या पी पी एलला प्लेन पोर राईटला रोटेट करू शकतात आणि मग ते बनतात आपले ऑप्टिकल आयसोमर एकदा मी रिपीट करतो ऑप्टिकल आयसोमेरिझम इट इज अ टाईप ऑफ आयसोमेरिझम जिथे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बट जी प्लेन पोलराइज लाईट आहे त्याला रोटेट करायची ॲबिलिटी डिफरंट आहे ठीक आहे हे कोणामध्ये दिसणार आहे तर अशा मॉलिक्युलमध्ये ज्या मॉलिक्युलमध्ये आपल्याकडे कायरल कार्बन प्रेझेंट असेल आता कायरल कार्बन काय असणार आहे तर असा कार्बन जो चार डिफरंट ग्रुपला कनेक्ट झाला आहे ठीक आहे तर मग पहिला क्वेश्चन तुम्हाला हा असाच असेल आउट ऑफ फॉलोइंग वन विल ॲक्ट ॲज अ कायरल कार्बन ऑर वन विल ॲक्ट एज अ ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाउंड तर आपल्याला काय करायचं आपल्याला सिंपली कार्बनवर फोकस करायचं आहे आणि असा कार्बन आयडेंटिफाय करायचा आहे जो चाळीच्या चाळीस डिफरंट ग्रुपला कनेक्ट झालेला असेल नाव इथे बघू शकतो आपण हे एक्झाम्पल जे आहे त्याच्यामध्ये हा जो सेकंड कार्बन आहे दिस सेकंड कार्बन इज कनेक्टेड टू हायड्रोजन सी एल सी एच सी आणि सी एच टू सी एच टी हे असे चार डिफरंट ग्रुप आहेत त्याला तो कनेक्ट झालाय आणि सिन्स चार डिफरंट ग्रुपला कनेक्ट झालाय तर मग हा झाला आपला कायडल कार्बन आणि हा कंपाऊंड टू क्लोरोब्युटेन हा झाला आपला ऑप्टिकल आयसोमर ठीक आहे हा झाला आपला ऑप्टिकल आयसोमर आता हे जे काही ऑप्टिकल आयसोमर असतात त्यांनाच आपण एक टर्म यूज करतो त्याला म्हणतो आपण इनॅनशिओमर्स ना इन शोमर्स काय आहेत रे तर इन अँड इन शोमर्स आर बेसिकली द मिरर इमेजेस इन शोमर काय आहेत तर धीज आर अवर मिरर इमेजेस ऑफ कंपाऊंड जो काही कंपाऊंड आहे त्याची ती मिरर इमेज आहे कशी मिरर इमेज आहे तर ती मिरर इमेज आहे नॉन सुपर इम्पॉझिबल ती इमेज कशी आहे तर ती आहे नॉन सुपर इम्पॉझिबल सो so, जे काही मॉलिक्युल आहेत कायरल मॉलिक्युल आहेत की ज्यांच्या आपल्याकडे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असतात त्यांना म्हणतो आपण इनॅनशिओमध्ये जसं की हावाला जो कंपाऊंड आहे हावाला कंपाऊंड ह्याची ही मिरर इमेज झाली ही जर एकमेकांवरती ठेवली आपण जे की तुम्ही इथे बघू शकता तर ती एकमेकांवर फिट इन होत नाही आहे जसा आपला हात इफ यू टेक अवर हँड आणि त्याला तुम्ही मिररमध्ये बघा जो मिररमध्ये दिसतोय त्याला आता एकमेकांवर एक ठेवायचं बघा तर यू विल आई गोट गेट टू नो की ह्याला सुपर नाही करू शकत ठीक आहे एकमेकांवरती एक्झॅक्ट फिट इन नाही करू शकत सो मग का ते काय झाले आपल्यासाठी ते झाले इनॅन्शियोमर्स मर्स यू हव्ह टू रिमेंबर दिस डेफिनेशन इम्पॉर्टंट ओके नाव हे जे काही इनॅनशिओमर्स असतात ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड असतात ते दोन टाईपचे असतात ठीक आहे ते कोणत्या टाईपचे असतात दोन टाईपचे असतात कोणते दोन टाईप असतात तर ही जी काही प्लेन पोलराइज लाईट आहे पी पी एल आहे तर ती पी पी एल जी आहे एकतर ते राईट साईडला रोटेट करतील ऑरेन्स ते लेफ्ट साईडला रोटेट करतील ही झाली प्रॅक्टिकल प्रॉपर्टी हां दिस इज प्रॅक्टिकली कन्सिडर्ड थिंग्स की जी काही आपल्याकडे पीपीएल आहे पीपीएल काय सांगितलं मी प्लेन पोलराईज लाइट काय आहे पीपीएल तर बघा पीपीएल इज सिम्पली द लाइट विच वाइब्रेट इन सिंगल प्लेन यू कॅन सी इयर बघा हे एकच सिंगल प्लेन आहे ज्याच्यामध्ये व्हायब्रेशन होत आहे तेच नॉर्मल लाईट बघितली तर नॉर्मल लाईट हॅज व्हायब्रेशन इन ऑल पॉसिबल प्लेन तर ही झाली नॉर्मल ऑर्डिनरी लाईट आणि ही झाली आपली प्लेन पोलराइज लाईट आता ही जी प्लेन पोलराइज लाईट आहे तिला एक तर तो राईट साईडला रोटेट करेल म्हणजे हे रोटेशन हे असं बनून जाईल इनिशियली हे असं होतं ऑरेल्स लेफ्ट साईडला रोटेट करेल म्हणजे हे असं असेल इनिशियली हे असं होतं तर कंपाऊंड जे लाईटला लाईटला राईट साईडला रोटेट करतायत त्यांना म्हणायचं आहे डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड ते काय झाले आपल्यासाठी डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड व्हेर कंपाऊंड ज्यांना आपण लेफ्ट साइडला रोटेट करतोय ते झाले आपल्यासाठी लिवो रोटेटरी कंपाऊंड एक आहे डेक्स्ट्रो एक आहे लिवो रोटेटरी कंपाऊंड यू जस्ट हॅव टू रिमेंबर इन टर्म्स ऑफ डेफिनेशन डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड अ कंपाऊंड विच रोटेट्स प्लेन ऑफ प्लेन पोल लाईट टूवर्ड्स राईट कॉल डेक्स्ट्रो रोटेटरी सिंबॉल डी ऑर प्लस ठीक आहे व्हेर एज अ कंपाऊंड विच रोटेट्स

जो चारीच्या चारी डिफरंट चारी ग्रुपला कनेक्ट झालेला असेल आता जो काही कंपाउंड आहे त्यातला एक डेक्स्ट्रो असेल एक लॅवो असेल एक राईटला रोटेट करेल आणि एक लेफ्टला रोटेट करेल ठीक आहे हा एक सायंटिस्ट आहे ज्याने हे सगळं वर्क केलं होतं लुईस पाश्चर त्याचं नाव पण लक्षात ठेवायचं एमसीक्यू क्यूमध्ये तसाही क्वे क्वेश्चन येऊ शकतो की बाबा हे कोणी वर्क केलं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी कोणी फाईन केली तर ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी फाईन केली आहे लुईस पाश्चर ने ओके ऑल राईट नाव इफ यू आर क्लियर विथ धिस टर्म ऑलरेडी वी हॅव डिस्कस इन अँड तर मी अजून एक टर्म तुम्हाला सांगणार आहे आणि ती टर्म आहे रेसिमिक मिक्सर ना व्हॉट इज रेसिमिक मिक्सर तर आपल्याकडे कंपाऊंड आहे लेट्स ए त्या एचा एक आहे आपल्याकडे डी सोमर एक आहे एल सोमर डी काय जो राईटला रोटेट करतोय एल काय जो लेफ्टला रोटेट करतोय एक राईटला रोटेट करतोय आणि एक लेफ्टला रोटेट करतोय तर आपल्याकडे मिक्सर असेल ज्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट ऑफ डी अँड फिफ्टी पर्सेंट ऑफ एल इज प्रेझेंट काय आहे तर वी हॅव फिफ्टी पर्सेंट ऑफ डी अँड फिफ्टी पर्सेंट ऑफ एल तर हे जे काही मिक्सर असतं त्याला म्हणायचं आहे रेसिमिक मिक्सर हे जे मिक्सर बनतंय ते काय झालं रेसिमिक मिक्सर ओके डिनोट कसं करणार आहे आपण तर ॲज डी एल म्हणजे डी आणि एल दोन्ही प्रेझेंट आहेत ऑर प्लस मायनस म्हणजे प्लस पण आहे आणि माइनस पण आहे दिस इज युअर रेसिमिक मिक्सर ओके ऑल राईट चला तर मग आपण नेक्स्ट पार्ट डिस्कस करूया अबाउट रिप्रेझेंटेशन ऑफ कन्फिगरेशन की हे जे काही मॉलिक्युल्स आहेत त्यांना कशा वेने आपण रिप्रेझेंट करणार आहे तर सिम्पली एक प्लस साईन ड्रॉ करायचं फिशर प्रोजेक्शन आहे काय करायचं तर प्लस साईन ड्रॉ करून टाकायचं ठीक आहे प्लस साईन ड्रॉ करून काय करायचं तर जे काही ग्रुप चार ग्रुप प्रेझेंट असतील ते ड्रॉ करायचे ॲज लेट्स से ए बी सी आणि डी नाव बेस्ड ऑन धिस रिप्रेझेंटेशन ह्या रिप्रेझेंटेशनच्या बेसिसवर आपण दोन टाईपचे कन्फिगरेशन ड्रॉ करतो एक असतं आर कन्फिगरेशन आणि एक असतं एस कन्फिगरेशन ठीक आहे आता हा जो पार्ट आहे हा इथे सिलेबसमध्ये मेन्शन नाही आहे आर कन्फिगरेशन अँड एस कन्फिगरेशन पण मी तुम्हाला सिम्पली सांगतोय काय आहे तर हे जे चार ग्रुप्स आहेत जे काही चार ग्रुप्स आहेत त्या चार ग्रुप्सला आपण प्रायोरिटी देतो ठीक आहे चार ग्रुप डिफरंट आहेत तर त्याची आपण एक प्रायोरिटी डिसाईड करतो कशी डिसाईड करतो तर ती प्रायोरिटी डिसाईड करतो बेस्ड ऑन इट्स ॲटॉमिक नंबर अगेन मी रिपीट करतो की दिस इज नॉट पार्ट ऑफ सिलेबस जस्ट फॉर इन्फॉर्मेशन मी सांगतोय आता आफ्टर डिसाइडिंग धिज प्रायोरिटी प्रायोरिटी डिसाईड केल्यानंतर समजा ही प्रायोरिटी माझे ह्या अशा पॅटर्नमध्ये आली वन टू थ्री आणि फोर जनरली फोर जो आहे हा व्हर्टिकल लाईनला असला पाहिजे ही अशा पॅटर्नमध्ये आली तर इथे काय दिसतंय रे जे रोटेशन आहे प्रायोरिटीचं रोटेशन आहे ते क्लॉकवाईज झाले ते काय झाले क्लॉकवाईज मग त्याला म्हणायचं आर समजा ही प्रायोरिटी आपल्याकडे अशी असेल इथे फोर आहे वन टू अँड थ्री ठीक आहे ही प्रायोरिटी अशी आहे दिस इज अँटी क्लॉकवाईज मग त्याला म्हणायचं एस दिज आर युअर टू टाईप्स ऑफ कन्फिगरेशन ही जे आहे हे थेटॉटिकल आहे आर आणि एस काय आहे थेरोडिकल आहे वरती जे आपण लिहिलं होतं डी आणि एल दिस इज युअर प्रॅक्टिकल प्रॉपर्टी की प्रॅक्टिकली जो काही पीपीएल आहे प्लेन पोलराईज लाईट आहे ती प्लेन पोलराइज लाईट एक्झॅक्टली कोणत्या साईडला रोटेट होती राईट साईडला की लेफ्ट साइडला जर रोटेट राईट साईडला झाली तर तो झाला डी लेफ्टला झाली तर तो झाला एल आणि मी हे जे आर आणि एस सांगितलं ते काय होतं तर जे काही चार ग्रुप्स आहेत आपल्याकडे दिस फोर ग्रुप्स त्यांची प्रायोरिटी डिसाईड केल्यावर ती प्रायोरिटी जर क्लॉकवाईज असेल तर तो झाला आर अँटी क्लॉकवाईज असेल तर ते झालं एस ठीक आहे हे होतं आपलं ऑप्टिकल आयसोमिझम आणि त्याचं रिप्रेझेंटेशन जे आपण करू शकतो आयदर ॲज फिशर ॲज अ प्लस साईन ऑर ॲज अ वेज फॉर्म्युला जे तुम्ही ऑलरेडी इलेवन स्टँडर्डमध्ये शिकलाय ओके इलेवन स्टँडर्डमध्ये आपलं हे झालेलं आहे चला तर मग नेक्स्ट पार्ट स्टार्ट करूया आपण विच इज केमिकल प्रॉपर्टीज अगेन रिएक्शन डिस्कस करणार आहे आपण केमिकल प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये फर्स्ट आहे लॅब लॅब टेस्ट लॅबोरेटरी मेथड्स काय आहे बाबा लॅबमध्ये लॅबमध्ये कसं रिएक्शन करतोय आपण और कसं आयडेंटिफाय आहे तर आयडेंटिफिकेशन एकदम सिंपल आहे जो काही अल्काई लेट असेल आपल्याकडे ओके जो काही अल्काई लेट असेल त्याची रिएक्शन आपल्याला करायची आहे विथ अॅक्विस एन एच काय करायचंय ॲक्विस एन एसशी करायचं आहे तर इथून आपल्याकडे काय बनतं वी गेट आर ओ एच आणि हा जो एक्सवाला पार्ट आहे हा सेपरेट होऊन जातो मग मी हा लिहिताना असं लिहितो एन ए प्लस अँड एक्स मायनस ठीक आहे रिॲक्शन काय केली मी ॲक्विएस एन एसशी केली इन्स्ट ऑफ एन ओ एच वी कॅन यूज के ओ एच आज तर इथे बनणार आपल्याकडे के प्लस आणि एक्स मायनस ओके आता हे जे काही बनलेलं आहे हे जे काही बनलेलं सॉल्युशन असेल मिक्सचर असेल की ज्याच्यामध्ये नाव वी हॅव अल्कोहोल अँड सोडियम हॅलाइड और पोटॅशियम हेलाइड तर ह्या मिक्सरमध्ये वी आर गोईंग टू ॲड मिक्सर ऑफ डायल्युट नायट्रिक ॲसिड अँड सिल्वर नायट्रेट काय करायचं आहे तर डायल्यूट डायल्युट नायट्रिक ॲसिड एच एन थ्री ॲड करायचं आहे आपल्याला ओके इन प्रेझेन्स ऑफ थ्री सिल्वर नायट्राईड आता ह्याचा आउटकम काय असतं तर हा जो हॅलोजन आहे का तिथे हॅलोजन आहे आपला फ्री स्टेटमध्ये तर हा जो फ्री स्टेटमधला हॅलोजन आहे ह्या सो एजीशी रिॲक्ट करतो आणि इथून आपल्याकडे बनतो ए जी एक्स काय बनणार आहे इथून ए जी एक्स सिल्वर हॅलाइड जो काय करतो तो प्रेसिपिटेट बनवतो का प्रेसिपिटेट बनवतो कारण ह्याची सॉलिबिलिटी खूप कमी असते दिस इज वॉटर इन्सॉल्युबल एंटिटी और वॉटर इन्सॉल्युबल म्हणण्यापेक्षा असं म्हणू की वॉटरमध्ये तो लेस सॉल्युबल आहे त्यामुळे इथे काय येते पीपीटी येते स्वतः आपण रिॲक्शन केली कंपाऊंड घेतलं त्याची एन बरोबर रिॲक्शन केली मिक्सर बनलं त्या मिक्सरमध्ये वी विल ॲड एच एन ओ थ्री ए जी एन ओ थ्री का मिक्सर आता जर माझ्याकडे पीपीटी बनली इफ वी गेट पीपीटी म्हणजे ह्याचा मिनिंग काय झाला तर ह्या कंपाऊंडमध्ये ह्या कंपाऊंडमध्ये देर इज प्रेझेन्स ऑफ आर एक्स अल्किन प्रेझेंट असणार आहे ठीक आहे दिस इज युअर कन्फर्मेशन टेस्ट कन्फर्मेटरी टेस्ट की लॅबमध्ये हाऊ टू आयडेंटिफाय हॅलो अल्केन्स तर ह्या दोन स्टेप करायच्या एक्विस एनओ एच केॉलोड बाय एच एन ओ थ्री अँड थ्री जर प्रेसिपिटेट बनलं तर हॅलोजन हॅलो अल्केन प्रेझेंट आहे प्रेसिपिटेट नाही बनला तर हॅलो अल्केन नाहीये ठीक आहे ओके ना अल्की हेलाइट जे आहेत अल्की हेलाइट टोटल दोन टाईपच्या रिएक्शन देतात आपल्याला कोणत्या दोन टाईपच्या एक तर सबस्टिट्युशन एक रिॲक्शन असते सबस्टिल्युशन आणि सेकंड असते इलिमिनेशन फर्स्ट आपण डिस्कस करूया अबाउट सबस्टिट्युशन रिॲक्शन नाउ दिस सबस्टिट्युशन रिॲक्शन इज अगेन ऑफ टू टाईप एक तर त्याला त्याला म्हणू आपण एस एन वन ऑर एस एन टू व्हॉट इज मीनिंग ऑफ दिस एस एन एस एन मधला एस आहे सबस्टिड्युशन एस कशासाठी आहे सबस्टिट्युशनसाठी आहे एन कशासाठी आहे एन आहे टू इंडिकेट न्यूक्लिओफाईल और न्यूक्लिओफिलिक सो ह्याच्या रिॲक्शन आहेत कोणत्या टाईपच्या आहेत न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन काय आहे न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन तर बघा न्यूक्लिओफाईल इज अ स्पेसिस हॅव्हिंग निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन रिच हे असतं मग आपल्याकडे आर एक्स आहे आर एक्समध्ये कार्बन जो आहे तो डेल्टा प्लस हायड्रोजन जो आहे तो डेल्टा मायनस आहे मग इथला जो प्रॉडक्ट आहे हा असा बनतो आर हॅज बॉन्ड विथ एन यू प्लस वी हॅव एक्स मायनस म्हणजे काय झालं तर हॅलोजनला हॅलोजनला एका न्यूक्लिओफाईलने सब्स्टिट्यूट के सबस्टिट्यूट केलं हॅलोजनला काय केलं तर न्यूक्लिओफाईलने सब्स्टिट्यूट सबस्टिट्यूट केलं आणि ही झाली आपली न्यूक्लिओफिलिक्स सबस्टिट्युशन रिॲक्शन टेक्स्टबुकमध्ये तुम्ही इथे रिॲक्शन ऑब्झर्व करू शकता ठीक आहे आता ही जी काही आपण रिॲक्शन करतोय या रिॲक्शनची ऑर्डर आपल्याला लक्षात ठेवायची की जी काही रिॲक्टिव्हिटी ऑर्डर असताळ आहे ती पहिली तर थ्री डिग्री टू डिग्री वन डिग्री पॅटर्नमध्ये असेल आणि अल्काईल हेलाइटच्या रन्समध्ये आर आय आर बी आर आर सी एल असेल हे मागाशीच बघितलं होतं आपण राईट ही रिॲक्शन कशी असणार आहे थ्री टू वन अँड आर आय आर बी आर आर सी एल आता हा जो थ्री टू वन पॅटर्न आहे थ्री टू वन पॅटर्न आहे तो वन टू थ्री पण दिसणार आहे कधी दिसणार आहे तर मी तुम्हाला इथे सांगितलं की या रिॲक्शन दोन टाईपच्या असतात एक तर एस एन वन नाहीतर एस एन टू काय डिफरन्स आहे दोन रिॲक्शनमध्ये तर एकदम छोटा आणि सिंपल डिफरन्स आहे रिॲक्शनमध्ये या दोन रिॲक्शनमध्ये काय आहे तर एस एन वन रिएक्शन जे आहेत एस एन वन रिएक्शन जे आहेत तिथे आपल्याकडे ही रिएक्शन दोन स्टेपमध्ये चालते कशा दोन स्टेपमध्ये तर जो आर एक्स आहे तो पहिला ब्रेक होतो आणि तो बनवतो आर हो प्लस प्लस एक्स मायनस ही असते आपली स्लो स्टेप आणि मग काय होतं तर ह्या आर वरती आपला न्यूक्लिओफाईल अटॅक करतो इन अ फास्ट स्टेप फेकमध्ये तो काय करतो अटॅक करतो फॉर्मिंग आर एन यू वेळच एस एन टू मध्ये काय होतं रे एस एन टू मध्ये काय असतं तर आर एक्स आहे आप आपल्याकडे त्या आर वरती न्यूक्लिओफाईल डायरेक्टली अटॅक करतो ओके आणि हा अटॅक करत असताना हॅलोजन इकडून निघून जातो सो इथे आपल्याकडे एक ट्रान्झिशन स्टेट बनते ज्याच्यामध्ये कार्बन हॅच पार्शियल बॉन्ड विथ हॅलोजन हॅच पार्शियल बॉन्ड विथ न्यूक्लिओ आणि एन रिझल्ट जो आहे हा एंड रिझल्ट असा असतो फाईल कनेक्टेड विथ आर प्लस वी हॅव आर एक्स मायनस ठीक आहे दॅट इज बेसिकली द सिम्प्लेस डिफरन्स बिटवीन एस एन वन अँड एस एन टू एक आहे एस एन वन एक आहे एस एन टू नाव यू कॅन सी की एस एन वनमध्ये आपल्याकडे बनतोय कार्बो कार्बोकॅटायन सिन्स कार्बोकॅटायन बनतोय तर इथे रिॲक्टिव्हिटी ऑर्डर बनते थ्री डिग्री मग टू डिग्री मग, मग वन डिग्री आणि लास्टला वी कॅन राईट सी एच थ्री एक्स तेच जर बघितलं इथे एस एन टूमध्ये एस एन टूमध्ये वी हॅव फॉर्मेशन ऑफ धीस ट्रान्झिशन स्टेट ट्रान्झिशन स्टेट म्हणजे काय तर अशी स्टेट जेव्हा कार्बन काय करतोय पाच बॉन्ड बनवतोय आत्तापर्यंत आपण बघितलं की कार्बन चारच बॉन्ड बनवतो मग ट्रान्झिशन स्टेटमध्ये कार्बनचे बॉन्ड किती असतात तर टोटल पाच बॉन्ड बनतात आणि मग त्यामुळे इथे रिॲक्टिव्हिटी ऑर्डर जी आहे ना ती एक्झॅक्टली उलटी बनवून जाते सी एच सी एक्स मग वन डिग्री मग टू डिग्री आणि मग थ्री डिग्री हे असं का होतं तर बघा रे कार्बन काय करतोय पाच बॉन्ड बनवतोय आता जर कार्बन पाच बॉन्ड बनवतोय आणि तिथे मी जर मोठे मोठे ग्रुप लावले कार्बनला पाच बॉन्डमध्ये समजा मी असे मोठे मोठे ग्रुप लावले तर ते मोठे मोठे ग्रुप काय करतील रे हे एकमेकांशी इंटरॅक्ट करतील राईट right? बट तेच कार्बनला छोटे पाच ग्रुप असतील जर छोटे पाच ग्रुप असतील तर त्या केसमध्ये देर इज नो इंटरॅक्शन ओके मग स्टेबिलिटी कधी मिळणार छोटे ग्रुप ग्रुप आहेत तेव्हा म्हणून मग सी एच सी एक्स काय करेल ला है। पटकन रिॲक्ट करेल एस एन टू मध्ये एस एन वन मध्ये कार्बोकॅटन बनतोय मग कार्बोकॅट्रानला स्टेबल कोण करते थ्री डिग्री म्हणून हा पटकन रिॲक्ट करणार आहे हा झाला का आपला सिम्पल छोटावाला डिफरन्स बिटविन एस एन वन अँड एस एन टू आता हा सोडून पण बराच सारा डिफरन्स आहे काय काय आहे स्टेप बाय स्टेप बघत जाऊ हा होता फर्स्ट हा होता सेकंड पॉईंट तसाच थर्ड पॉईंट आपण डिस्कस करू शकतो इन टर्म्स ऑफ ऑर्डर की इथे तुम्ही बघू शकता स्लो स्टेपमध्ये एकच पार्ट आहे जो रिस्पॉन्सिबल आहे मग ह्या रिॲक्शनचा रेट काय असणार आहे तर रेट प्रपोशनल असणार आहे आडेशे ओके आणि ही जी रिएक्शन आहे ती बनून जाते आपल्याकडे फर्स्ट ऑर्डर रिएक्शन ती काय बनते तर दॅट बिकम्स फर्स्ट ऑर्डर रिएक्शन भेड्याच इथे जर बघितलं इथे जर आपण ऑब्जर्व केलं तर इथे काय दिसतंय दोघंही रिॲक्ट करत आहेत त्यामुळे रिॲक्शनचा जो रेट असणार आहे दैट रेट इज प्रपोर्शनल टू आर एक्स आर एक्सवर डिपेंड करतोच आहे प्लस तो कशावर डिपेंडंट आहे तर न्यूक्लिओ फाईलवर पण डिपेंडंट आहे ओके आणि म्हणून इथे जी रिएक्शन आहे ती बनून जाते सेकंड ऑर्डर रिएक्शन रिएक्शन कशी बनते तर दॅट बिकम्स सेकंड ऑर्डर रिएक्शन ओके हा एक मेजर डिफरन्स झाला त्यानंतर अजून एक डिफरन्स आपण डिस्कस करू शकतो की जे काही न्यूक्लिओफाईल अटॅक करतोय तो न्यूक्लिओफाईल बघा कार्बो कॅटॅनवर अटॅक करतोय आता कार्बो कॅटॅन काय असतो रे कार्बो कॅटॅन प्लेनर असतो त्यामुळे इथे जेव्हा अटॅक होतो तर हा अटॅक जो आहे ना तो बोथ साईडने होतो इथे अटॅक कसा होतो बोथ साईड अटॅक होतो आणि मग जर आपल्याकडे कंपाऊंड जो आहे तो कंपाऊंड समजा आपल्याकडे ऑप्टिकली ॲक्टिव्ह असेल तर त्या केसमध्ये इथे होतं आपल्याकडे रेसिमायझेशन रेसिमायझेशन काय असतं वरतीच बघितलं होतं की इथे काय बनणार आहे फिफ्टी पर्सेंट डी बनेल फिफ्टी पर्सेंट एल बनेल तेच आपण जर एस एन मध्ये बघितलं तर यू कॅन सी अटॅक जो आहे ना तो मागून होतोय ज्या साईडला एक्स सा आहे त्याच्या अपोजिट एंडने अटॅक होतोय सो याला म्हणतो आपण बॅक साईड अटॅक इथे अटॅक कसा असणार आहे तर बॅक साईडने होणार हो आहे मागून अटॅक होणार आहे आणि बॅक साईडने अटॅक होतोय म्हणून इथे काय होतं तर इनव्हर्जन होऊन जातं इन्व्हर्जन म्हणजे काय समजा इनिशियली डी असेल तर डी विल कन्व्हर्ट इन टू एल ऑर एल असेल तर एल विल कन्वर्ट इन टू डी दॅट इज युअर इन्व्हर्जन कुठे होणार आहे एस एन टूमध्ये एस एन वनमध्ये काय आहे तर तिथे आहे आपल्याकडे रेसिमायझेशन नेक्स्ट इन टर्म्स ऑफ न्युक्लिओ फाईल जर बघितलं तर न्यूक्लिओ फाईलचा अटॅकवर रिॲक्शन डिपेंड करत नाही आहे त्यामुळे इथला न्यूक्लिओ फाईल आपल्याला वीक पॉईंट चालून जातो वीक न्यूक्लिओ पण आपल्याला चालणार आहे पण तेच इथे जर बघितलं तर इथला जो न्यूक्लिओ आहे तो न्यूक्लिओ कसा असला पाहिजे दॅट न्यूक्लिओ शुड बी स्ट्रॉंग इथे न्यूक्लिओ कसा असणार आहे आपल्याकडे तर स्ट्रॉंग न्यूक्लिओ असणार आहे दॅट इज अ कंडिशन आणि अजून एक बघितलं आपण इन टर्म्स ऑफ सॉल्वंट तर एस एन वन मध्ये सिन्स आपल्याकडे चार्ज फॉर्मेशन होते चार्जला चार्ज अट्रॅक्ट चार्ज करतो म्हणून इथलं वाले जे सॉल्वंट आहे ते जनरली कसं असतं पोलार असतं तेच इथे चार्ज फॉर्मेशनच नाही आहे एस एन टूमध्ये देर इज नो चार्ज फॉर्मेशन म्हणून इथे काय करू शकतो आपण तर वी कॅन यूज नॉन पोलार सॉल्वंट ओके वी कॅन यूज नॉन पोलार सॉल्वंट नाव इफ यू आर प्रिपेरिंग फॉर बोर्ड हा जो टेबल आहे हा बाय हार्ट असलाच पाहिजे कारण ह्याच्यावरून क्वेश्चन बनूच शकतो बनणारच ओके चान्सेस खूप जास्त असतात त्यामुळे हा तर चार्ट टेबल आलाच पाहिजे आता तुम्ही असं थेरी आम्ही का करू आम्ही तर आता सीईटी करतोय तर अजिबात नाही सीईटी मध्ये पण इम्पॉर्टंट आहे सीईटी मध्ये सुद्धा क्वेश्चन बनू शकतो आणि मेन क्वेश्चन कुठून बनणार आहे तर इथून मॅक्झिमम बनेल या सेक्शनवरून मॅक्झिमम बनेल ठीक आहे ओके प्लस इथून क्वेश्चन बनू शकतो और फ्रॉम एनी अदर पॉईंट कोणत्याही पॉईंटवरून बनेल बट मॅक्झिमम चान्सेस हे इथून बनण्याचे आहेत ओके हे होतं आपलं एस एन वन अँड एस एन टू रिॲक्शन बद्दल आता टेक्स्टबुकमध्ये काही एक्झाम्पल्स दिलेत जे इथे बाजूलाच दिसतील आपल्याला ह्या रिॲक्शनशी तर काय आहेत डिफरन्स तर बघा सिम्पली आपल्याला काय करायचं तर हा जो एक्स आहे प्रत्येक रिॲक्शनमध्ये आपल्याला इथे एक्स दिसेल त्या एक्सला फक्त आपल्याला कशाने तरी रिप्लेस करायचं आहे कशाने रिप्लेस करायचा आहे तर जो रिएजंट आहे त्यातल्या निगेटिव्ह पार्टने इथला ओ एच म्हणून मी इथे म्हणला आर ओ एच इथे ओ आर म्हणून मी इथे म्हणला आर ओ आर इथं इथे जर बघाल तर हावाला निगेटिव्ह पार्ट आहे म्हणून मग हा निगेटिव्ह पार्ट इथे अटॅच केलेला दिसेल तुम्हाला आर आहे आरला फक्त निगेटिव्ह पार्ट अटॅच करायचा एन एच थ्री मधला एच काढून टाका एन एच टू अटॅच करा केसीएन मध्ये ना हो इथे इम्पॉर्टंट आहे केसीएन जेव्हा असेल तेव्हा का रिॲक्शन करायचे थ्रू कार्बन सो सी एन बनेल सायनाईड ऑर नायट्राईल बनेल तेच एजीसीएन जेव्हा असेल एजीसीएनच्या जे केसमध्ये रिएक्शन करायची आपल्याला नायट्रोजनमधून सो इथे बनतो आपल्याकडे आर एन सी इफ यू टेक पोटॅशियम नाइट्राइट पोटॅशियम नायट्राइट के ओ एन ओ तर त्या केसमध्ये रिॲक्शन ओ ऑक्सिजनमधून होईल त्या रि केसमध्ये रिॲक्शन कुठून होईल ऑक्सिजनमधून तेच जी असेल सिल्वर असेल तर रिॲक्शन कुठून होणार आहे नायट्रोजनमधून सो इथे म्हणतो नायट्रो अल्केन इथे म्हणतो अल्काई नायट्राइट आता काय डिफरन्स आहे आणि काय लक्षात ठेवायचं आहे तर एजी जेव्हा असेल जेव्हा जी आहे तेव्हा रिॲक्शन करायचे थ्रू नायट्रोजन दॅट यू हॅव टू रिमेंबर सो जी सी एन आहे तर नायट्रोजन म्हणून एन सी बनला आणि एजी टू आहे तर नायट्रोजन मधून टू बनून गेला ठीक आहे आता हे होण्याचं रिझन रिझन पण सिंपल आहे जेव्हा पोटॅशियम आहे तेव्हा कंपाऊंड हे आयोनिक असतात ठीक आहे आणि जेव्हा ए जी आहे ते तेव्हा कंपाऊंड कोवॅलेंट असतात आता जेव्हा आयोनिक असतात तेव्हा अटॅक जो आहे तो मायनस चार्ज म्हणून होतो आणि जेव्हा कोव्हॅलेंट असतात तेव्हा अटॅक होतो लोन पेअर म्हणून आणि लोन पेअर कोणाकडे आहे तर नायट्रोजनकडे सो जेव्हा सो एजी असेल सिल्वर असेल तेव्हा रिएक्शन आपण करणार आहे थ्रू नायट्रोजन ओके okay? आणि ह्यावर बेस्ड कोणताही क्वेश्चन तुम्हाला आला तुम्हाला टॅकल करता आला पाहिजे ठीक आहे दिस इज वेरी इम्पॉर्टंट टेबल काय चेंज होणार आहे तर हा आर ग्रुप चेंज होईल फक्त हा आर ग्रुप इथे ॲज इट इज रिपीट करायचा यू कॅन सी त्या आर ग्रुपमध्ये काहीच चेंज नाही आहे राईट सो होपफुली तुम्हाला एस एन वन एस एन टू हे क्लिअर असेल आणि त्याचे हे एक्झाम्पल जे बाजूलाच आहेत तो सुद्धा सेक्शन क्लिअर असेल नाव इफ यू आर क्लिअर विथ धिस सेक्शन हा वाला पार्ट जर क्लिअर असेल तर आपण आता प्रोसीड करूया फॉर नेक्स्ट सेक्शन ज्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट अदर रिॲक्शन विच इज इलिमिनेशन नेक्स्ट सेक्शनमध्ये डिस्कस करायचं आहे मला अबाउट इलिमिनेशन रिॲक्शन ओके आता इलिमिनेशन कोणती रिएक्शन आहे त्याच्याचं नाव घेऊ आपण डी हायड्रोहायलोजनेशन डी हायड्रो हॅलो डी हायड्रो हॅलो म्हणजे काय डी स्टँड्स फॉर हायड्रो स्टँड्स फॉर हॅलोजन स्टँड्स फॉर हायड्रोजन आणि हॅलो स्टँड्स फॉर हॅलोजन ओके सो डी मध्ये काय करायचं आहे कार्बन आहे कार्बन आहे कनेक्टेड टू एक्स बाजूचा कार्बन आहे कनेक्टेड टू एच तर हा एक्स आणि हा एच काढून टाकायचा कसा काढायचा तर त्यासाठी आपल्याला यूज करायचा आहे अल्कोहोलिक के ओ एच ऑर एन एच बघा मगाची रिॲक्शन आठवा तिथे आपण यूज केलं होतं ॲक्विस सो इफ आय यूज ॲक्विस तर त्या केसमध्ये सब्स्टिट्यूशन होते ओके बेच मी अल्कोहोलिक यूज केलं तर तिथे इलिमिनेशन होणार आहे ॲक्विस असेल तर सब्स्टिट्यूशन अल्कोहोलिक असेल तर इलिमिनेशन आणि प्रॉडक्ट काय असणार आहे प्रॉडक्ट असणार आहे सी सी डबल बॉन्ड नाव एवर वी हॅव इलिमिनेशन जेव्हा जेव्हा इलिमिनेशन असतं तेव्हा एक रूल असतो रूल काय असतो तर सेटझेफ रूल नऊ सेटझेफ रूल काय सांगतो तर सेटझेफ रूल एकदम सिम्पल स्टेटमेंट सांगतो की असा अल्किन बनवायचा आहे प्रिफर्ड प्रॉडक्ट मेजर प्रॉडक्ट असा अल्किन मेजर रौ। प्रॉडक्ट बनवायचा आहे की ज्या अल्कीनला जास्तीत जास्त अल्काइल ग्रुप कनेक्ट झालेले असतील अल्किन विथ ग्रेटर नंबर ऑफ अल्काइल ग्रुप अल्किन ज्याला जास्त अल्काइल ग्रुप कनेक्ट झाले तो काय झाला आपल्यासाठी तो झाला प्रिफर्ड प्रॉडक्ट एक्झाम्पल घेऊ कंपाऊंड हे असं आहे माझ्याकडे सी एच थ्री सी एच सी एच टू सी एच थ्री आणि इथे आहे माझ्याकडे सी एल आता रिएक्शन केली इलिमिनेशन केलं तर इलिमिनेशन म्हणून दोन प्रॉडक्ट बनवू शकतात एक डबल बॉन्ड इथे बनेल ठीक आहे आणि दुसरा डबल बॉन्ड जो आहे दुसरा डबल बॉन्ड हा इथे बनणार आहे एक डबल बॉन्ड इथे आहे आणि एक डबल बॉन्ड इथे आहे करेक्ट आता दोन्ही डबल बॉन्ड बनवले प्रॉडक्ट बघा काय दिसतात प्रॉडक्ट सी एच टू सी एच इथे डबल बॉन्ड बाकीचा से स्ट्रक्चर सेम सी एच टू सी एच थ्री हा एक प्रॉडक्ट वाला प्रॉडक्ट हा असा बनेल सी एच थ्री सी एच इथे येईल डबल बॉन्ड सी एच सी एच थ्री सिम्पली मी काय केलं जिथे हॅलोजन होता त्या हॅलोजनच्या बाजूचे जे हायड्रोजन आहेत है ना हा इथे हॅलोजन होता त्या हॅलोजनच्या बाजूचे जे हायड्रोजन आहेत है, ते काढून आणि डबल बॉन्ड बनवला नाव इफ यू कम्पेअर धीस टू प्रोडक्ट तर इथे तुम्ही बघू शकता हा एकच अल्काईल ग्रुप कनेक्ट झालाय इथे काय आहे तर एक अल्काइल ग्रुप कनेक्ट झालाय तेच इथे बघितलं तर हा एक आणि हा एक असे दोन अल्काइल ग्रुप कनेक्ट झाले मग ज्या कंपाऊंडमध्ये जास्त अल्काइल ग्रुप तो आपला मेजर मग मेजर कोण झाला तर हा झाला दिस इज युअर मेजर प्रोडक्ट दिस इज युअर मायनर प्रॉडक्ट सिम्पल आहे ठीक आहे अजून एक एक्झाम्पल घेतो बघा माझ्याकडे हे असा कंपाऊंड आहे इथे सी एल देतो मी आता बघा पॉसिबिलिटी काय बनते तर इथे एक प्रॉडक्ट बनवू शकतो आणि इथे एक प्रॉडक्ट बनवू शकतो बाजूबाजूला जे कंडिशन आहेत तिथे तर प्रॉडक्ट बनवू आपण प्रॉडक्ट बनवला तर हा एक प्रोडक्ट बनेल राईट आणि दुसरा प्रॉडक्ट हा असा बनेल इथे डबल बॉन्ड आता कम्पेअर केलं इथला डबल बॉन्ड आणि हा इथला डबल बॉन्ड जस्ट सिम्पली कम्पेअर करा यू विल गेट टू नो की अल्काईल ग्रुप इथे किती कनेक्ट झाले तर इथे तीन अल्काईल ग्रुप आहेत कसे काय हा एक हायक आणि हा एक तीन अल्काइल ग्रुप आहेत इथे जर बघितलं तर हा एक आणि हाय एक असे दोनच अल्काइल ग्रुप आहे सो अगेन सेम कन्सेप्ट जिथे अल्काईल ग्रुप जास्त तिथे तो झाला मेजर प्रॉडक्ट सो हा झाला आपला मेजर प्रॉडक्ट आणि वाला बनणार आहे मायनर प्रॉडक्ट ठीक आहे दिस इज युअर इलिमिनेशन रिएक्शन डन बाय सेट झेफ रूल ठीक आहे बघा रे हा एक पॉईंट आहे जो डू यू नो सेक्शन अंडर आहे बट इथून क्वेश्चन नक्कीच बनू शकतो इलिमिनेशन वर्सेस सबस्टिट्युशन तर हा पॅराग्राफ तुम्ही नक्कीच रीड कराल खूप छान असा पॅराग्राफ दिला आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे बघा तर फर्स्ट नेचर ऑफ अल्काइल हेलाइड की जेव्हा आपल्याकडे टर्शरी अल्काइल हेलाइड आहे तर टर्शरी अल्काइल हेलाइड जनरली प्रिफर्स टू अंडर गो इलिमिनेशन ओवर सबस्टिट्युशन टर्शरी अल्काइल लेड जो असेल तो थ्री डिग्री अल्काइल त्याचं प्रि प्रिफरन्स कशाला जास्त असणार आहे दान, तर इलिमिनेशनला जास्त प्रिफरन्स आहे देन सब्स्टिट्यूशन इन टर्म्स ऑफ स्ट्रेंथ आणि साईज ऑफ न्युक्लिओ फाईल बघितलं तर जर आपल्याकडे बल्कियल ग्रुप असतील तर बल्की म्हणजे मोठे ग्रुप आहेत तर मोठे ग्रुप जे आहेत ना ते सब्स्टिट्यूट होणं प्रिफर नाही करत ते निघून जाणं प्रिफर करतात मग बल्कियल ग्रुप असेल तर काय होणार आहे इलिमिनेशन होणार आहे वेळ जर छोटे ग्रुप असतील छोटे ग्रुप असतील वीकर बेसिस असतील तर त्या केसमध्ये ते न्यूक्लिओफाईल म्हणून ॲड करतील आणि त्यांचं काय होईल सबस्टिड्युशन होईल वीक आहेत आणि छोटे आहेत त्या केसमध्ये सबस्टिड्युशन स्ट्रॉंग आहेत बल्की आहेत त्या केसमध्ये इलिमिनेशन ओके लेस पोलर सॉल्वंट असेल हाय टेम्परेचर पोलॅरिटी कमी असेल हाय टेम्परेचर घेतलं हाय टेम्परेचरला रिएक्शन इलिमिनेशन होईल व्हेर लो टेम्परेचर पोलार सॉल्वंट घेतलं तर रिएक्शन सबस्टिट्युशन देणार आहे डू गो थ्रू दिस पार्ट ओके हा खूप छान असा पॅट्रा आहे सेक्शन आहे ज्याच्यावर बेस्ट क्वेश्चन नक्कीच बनवू शकतो ओके okay? बघा आपण नेक्स्ट सेक्शन डिस्कस करू विच इज रिएक्शन विथ अॅक्टिव्ह मेटल्स दोन रिएक्शन आहेत आपल्याला ह्या सेक्शनच्या अंडर मेनली एक आहे रिएक्शन विथ मॅग्नेशियम ओके okay? आणि सेकंड रिएक्शन आहे रिएक्शन विथ सोडियम फर्स्ट मॅग्नेशियम अंडर बघू काय आहे तर मॅग्नेशियम बरोबर काय करायचं आहे आपल्याकडे जो एक्स आहे त्या आडेक्शामध्ये सिम्पली हा मॅग्नेशियम ऍड करून टाकायचा जो काही आडेक्स असेल जसं की घेतलं एक्झाम्पल आपण सी एच थ्री सी एल मॅग्नेशियम बरोबर रिएक्शन केली की इथून बनवायचं आहे आपल्याला सी एच थ्री एम जी सी एल ओके मॅग्नेशियम काय करायचंय तर आर आणि एक्सच्या मध्ये ऍड करून टाकायचंय ठीक आहे ओके आता ह्याची रिएक्शन फर्दर समजा जो ग्रिग्नाड हा जो हा जो कंपाऊंड बनतोय या कंपाऊंडलाच आपण म्हणतो ग्रिग्नार्ड रिएजन ग्रिगनार नावाचा सायंटिस्ट होता त्याने हे वर्क केलं होतं सो so, त्याच्या स्मरणार्थ ना ओके नाव okay? ह्या ग्रिग्नार रिएजंटची बिंग व्हेरी रिएक्टिव आपण रिएक्शन केली अशा कंपाउंड बरोबर की ज्याच्यामध्ये हायड्रोजन हा एखाद्या इलेक्ट्रोनेगेटिव्ह इलेमेंटला अटॅक झालाय म्हणजे काय तर बेसिकली एच प्लस अवेलेबल आहे मग त्या केसमध्ये आपला जो फायनल प्रॉडक्ट आहे तो बनून जातो आर एच आणि हा एमजी निघून जातो इथे पण म्हणणार आहे आर एच आणि हा वाला सेक्शन बाकीच्या पार्ट बरोबर काय होईल निघून जाईल दिस इज युअर रिॲक्शन विथ मॅग्नेशियम काय करायचंय आरेक्स आहे आरेक्शामध्ये एम जी टाकायचा ग्रिग्ना डिएजंट बनला आता हा जो ग्रिग्ना डिएजंट आहे खूप जास्त रिएक्टिव आहे सो so, तो कंपाऊंडशी रिएक्ट करेल जिथे एच प्लस आहे आणि तिथून आपल्याकडे मिळेल अल्केन ओके एज तीच रिएक्शन केली आपण विथ सोडियम रिॲक्शन कोणाशी करतोय सोडियम बरोबर तर इथे त्या रिॲक्शनला आपण एक नाव देतो वुड्स रिएक्शन नागसात। काय होतं इथे तर दोन अल्काईलाईड दोन सोडियमशी रिॲक्ट करतात आणि इथे आर आणि आर कंबाईन होऊन इथे एक अल्केन बनतो ठीक आहे इथे काय बनतो अल्केन बनतो फक्त ह्या दोन अल्केनमधला डिफरन्स काय आहे तर मॅग्नेशियम बरोबर जो अल्केन बनत होता तिथे इनिशियल कार्बन काउंट आणि फायनल कार्बन काउंट सेम होता मॅग्नेशियम बरोबर जेव्हा बनत होता तेव्हा इनिशियल कार्बन काउंट आणि फायनल कार्बन काउंट सेम होता बट वुड्स रिॲक्शनमध्ये इनिशियल कार्बन आणि फायनल कार्बन काउंट इज टोटली डिफरंट दोन्हीचे कार्बन काउंट काय आहेत डिफरंट असणार आहेत ओके प्लस व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट टू रिमेंबर वुड्स रिॲक्शनमध्ये समजा आपल्याकडे डिफरंट रिएजंट असतील डिफरंट सबस्टेट ॲड केले असं घेतलं एक घेतला आर एक्स आणि दुसरा गे, दुसरा घेतला आपण आर प्राईम एक्स तर ह्या केसमध्ये आपल्याकडे तीन डिफरंट प्रोडक्ट बनतात एक बनतो आर आर म्हणजे हा कंपाऊंड ह्याच्याशीच रिॲक्ट झाला सेकंड म्हणला आर विथ आर प्राईम ह्याच्याबरोबर रिॲक्ट झाला आणि हा स्वतःशीच रिॲक्ट होऊन बनवणार आहे आर प्राईम आर प्राईम सो असे आपल्याकडे तीन डिफरंट प्रोडक्ट बनणार आहेत कधी जेव्हा आपल्याकडे मिक्सर ऑफ अल्कायलाइड असेल ठीक आहे प्लस इथे कार्बन काउंट काय होतोय तर कार्बन काउंट इज गोइंग टू इन्क्रीज दिस यू हॅव टू रिमेंबर ओके Ooh. ही होती आपली वुड्स रिॲक्शन जिथे आपण काय यूज करतोय तर वी आर युझिंग अल्काइल हेलाइड आता इन्स्टिड ऑफ अल्काइल हेलाइड अल्काइल ऐवजी समजा आपण यूज केलं अराईल हेलाइड ओके हॅलोअरिन यूज केला तर एक, एक अराईल हेलाइड घेतला एक अल्काइल हेलाइट घेतला त्या केसमध्ये ह्या रिॲक्शनला म्हणायचं आहे वुड्स फिटीग रिॲक्शन आणि दोन्ही अराईल हेलाइट घेतले दोन्ही काय घेतले अराईल हेलाइट घेतले तर ती झाली आपली फिटिक रिॲक्शन बाकी रिॲक्शन सेमच आहे जिथे हॅलोजन आहे तो हॅलोजन काढून टाकायचा आणि तिथे दुसरा ग्रुप अटॅच करायचा बघा हॅलोजनवाला पार्ट काढून टाकला आणि तिथे कनेक्शन बनवून टाकलं यू कॅन सी धिस कनेक्शन यू कॅन सी धिस कनेक्शन राईट सो आर ए आर जे कोणी असतील जिथे कुठे हॅलोजन आहे तो हॅलोजनवाला पार्ट काढून टाकला आणि तिथे आपले अल्काइल और अराईल ग्रुप कंबाईन केले की ह्या झाले आपल्या रिएक्शन विथ सोडियम वुड्स रिएक्शन दोन्ही अल्काइल ग्रुप वुड्स फिटिक एक अल्काइल एक अडॉइल आणि फिटिक दोन्ही अराईल ग्रुप ठीक आहे विल डिस्कस अबाउट रिएक्शन ऑफ नाऊ हॅलो अरिन्स जे आहेत हॅलो ऑरिन्स काय तर बेन्झिंग आणि त्या बेन्झिन रिंगला आहे आपल्याकडे इथे हॅलोजन आता हा जो काही हॅलोजन आहे ना धिस हॅलोजन इज इन रेझोनन्स स्टेबिलायझेशन हा काय आहे तर इथे रेझोनन्स स्टेबिलायझेशन मध्ये आहे कशामुळे तर बिकॉज ऑफ पाय सिग्मा अँड लोन पेअर नाव इथे जर आपण त्याचा रेझोनन्स कम्पेअर केला तर हॅलोजन काय करतो त्याची लोन पेअर इथे डोनेट करतो आणि बिकॉज ऑफ दॅट डोनेशन इथे काय येतं तर कार्बन हायलोजन बॉन्डला एक डबल बॉन्ड कॅरेक्टर येऊन जातो कार्बन हायल्रोजन बॉन्डला काय येतं डबल बॉन्ड कॅरेक्टर येतं ह्याचा अख्खा रेझोनन्स आपण ड्रॉ करू शकतो आय वॉन्ट स्पेंड मोर टाइम ऑन धिस कॉज इथे रेडीमेड आहे आपल्याकडे हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर या रेझोनेटिंग स्ट्रक्चर्समध्ये तुम्ही इथे बघू शकता की हॅलोजन आणि कार्बन जो आहे क्लोरीन आहे आणि कार्बन आहे तर त्याच्यामध्ये आउट ऑफ दिस थ्री स्ट्रक्चर्स बघा हे दोन सोडून द्या ग्रीनवाले जे ब्ल्यू स्ट्रक्चर्स केलेत तर त्याच्यामध्ये काय दिसतंय कार्बन आणि हॅलोजनमध्ये डबल बॉन्ड आहे ओके कार्बन आणि हॅलोजनमध्ये काय दिसतोय डबल बॉन्ड दिसतोय प्लस आपला जो कार्बन आहे तो कार्बन कसा आहे एस पी टू हायब्रिडाइज आहे नाव एसपी टू हायब्रिडाइज कार्बन म्हणजे काय झाला तो तो झाला इलेक्ट्रॉन रिच आणि इलेक्ट्रॉन रिच म्हणजे इट विल अ न्यूक्लिओ फाईल काय दोन रीज़न एक कार्बन हॅलोजन बॉन्ड जो आहे त्याला डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे त्यामुळे तो ब्रेक नाही करू शकत आपण इतक्या इझिली ब्रेक नाही करू शकत एक गोष्ट सेकंडली sp2 टू कार्बन जो आहे एसपी टू कार्बन इज इलेक्ट्रॉन रिच सो तो स्वतःच काय करेल स्वतःच ऍज अ न्युक्लिओ म्हणून ॲक्ट करेल सो बिकॉज ऑफ धिस टू रिझन बिकॉज ऑफ धिस टू रिझन आपलं जो काही अरिन आहे धिस अरिन जनरली विल नॉट प्रिफर विल नॉट प्रिफर न्यूक्लिओफिलिक्स सबफशन रिॲक्शन दस न्यूक्लिओफिलिक्स सब्फ्युएशन रिॲक्शन्स इन्वॉल्विंग क्लिवेज ऑफ एक्स बॉन्ड इन अरिन प्रोसीड्स विथ डिफिकल्टी काय आहेत त्या ह्या रिॲक्शन डिफिकल्ट आहेत रिझन सांगितले काय सांगितलं एक रेझोनन्स बिकॉज ऑफ रेझोनन्स काय होतंय कार्बन आणि हॅलोजनला डबल बॉन्ड कॅरेक्टर सेकंड एस पी टू कार्बन इलेक्ट्रॉन रिच आहे सिन्स इलेक्ट्रॉन रिच आहे तो स्वतःच न्यूक्लिओफाईल आहे मग त्याच्यावर हो जेव्हा आपण न्यूक्लिओफाईल ऍड करणार सो so, तेव्हा प्रॉब्लेम काय होणार न्यूक्लिओ न्यूक्लिओफाईलमध्ये रिपल्शन होणार आहे त्यामुळे ही जनरली रिएक्शन प्रिफर्ड करत नाही बट वॉट वी कॅन डू की आपण एक सर्टन इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ऍड करू शकतो कोण कुठे ॲड करू शकतो तर ॲट ऑर्थो आणि पॅरापोझिशन समजा मी इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ॲड केला तर ह्याचा इफेक्ट काय असतो बघा एकदम पटकन मी तुम्हाला या स्ट्रक्चरमध्ये सांगतो थोडंसं सा मोठं ड्रॉ करतो म्हणजे एका स्ट्रक्चरमध्ये एक्सप्लेन करताय बघा माझ्याकडे इथे आहे हॅलोजन ठीक आहे मला हा जर रिमूव्ह करायचा आहे हा जर काढून टाकायचा आहे तर तो, तो काढण्यासाठी मला इथे स्टेबिलायझेशन आणायची गरज आहे ओके आता हे स्टेबिलायझेशन कसं आणू शकतो बघा तर समजा मी इथे अटॅच केला एखादा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप ओके okay, हा कोणता आहे तर आहे आपल्याकडे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग मग इलेक्ट्रॉन विथ्रॉइंग ग्रुप काय करतो इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप काय करतो हे इलेक्ट्रॉन इथे पायबॉनचे इलेक्ट्रॉन इकडे विथड्रॉ करतो आता हे पायबॉनचे इलेक्ट्रॉन जेव्हा इथे विड्रॉ करणार तो तेव्हा इथे काय येतो पॉझिटिव्ह चार्ज सेम वे समजा इथे प्रेझेंट असेल इथे ग्रुप असेल तर हा काय करेल हा काय करणार आहे तर हे इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होऊन गेल मग हे इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होतील आणि मग परत इथे काय येतोय पॉझिटिव्ह चार्ज सो जेव्हा आपल्याकडे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप प्रेझेंट असेल कुठे तर ॲट ऑर्थो अँड पॅरापोझिशन ऑर्थोला आणि पॅराला जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल त्या केसमध्ये हा जो कार्बन आहे त्या कार्बनवर काय येतो पॉझिटिव्ह चार्ज येतो ठीक आहे आता जर कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आला पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे काय झालं रे तर हा झाला इलेक्ट्रोफिलिक पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे तो कोण झाला तो झाला इलेक्ट्रोफिलिक मग त्याच्यावरती काय होणार तर त्याच्यावरती आपला न्यूक्लिओ फाईल पटकन अटॅक करेल त्याच्यावर काय होईल तर आपला न्यूक्लिओ फाईल अटॅक करणार आहे आणि ह्याचा रिझल्ट काय बनेल तर हा हॅलोजन इकडून निघून जाईल कॉज दोन न्यूक्लिओ फाईल एकाच ठिकाणी राहणार नाही आहेत मग एकच थांबणार आहे एक तर हॅलोजन नाही तर तो दुसरा न्यूक्लिओ फाईल मग हॅलोजन हा पटकन निघून जातो तो निघून जायला तयार असतो सो जेव्हा आपण इलेक्ट्रॉन विद्रॉइंग ग्रुप ऍड करतोय कुठे ऍड करतोय बघा तुम्ही इथे बघू शकता इलेक्ट्रॉन विद्रॉइंग ग्रुप आपण ऍड कुठे केलाय तर ऑन पॅरा पोझिशन इथे एक पॅरा आणि एक ऑर्थो आणि इथे एक पॅरा आणि दोन्ही ऑर्थो सो so, जसा आपण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ऍड करतोय तसं काय होतंय तर रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज होतीये नाव यू कॅन सी कंडीशन्स एज वेल इथे कंडीशन्स तुम्ही बघू शकता की ह्या कंडिशन ज्या आहेत ना त्या हळूहळू आपण कमी करत चाललोय इथे फोर थर्टी थ्री केलविन स्ट्रॉंग बेस इथे वीक बेस फोर झिरो थ्री केल्विन आणि इथे तर नुसतं साधं वॉटर घेतलंय तरी काय झालंय तर आपला जो सी एल आहे हा सी एल निघून चाललाय चाल आणि सी एलच्या जागेवर काय येतोय ओ एच येतोय ही झाली आपली न्युक्लिओ फिजिक्स सबस्ट्रिशन रिॲक्शन नॉर्मली डायरेक्ट रिॲक्शन डिफिकल्ट आहे जेव्हा आपण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ऍड करतोय कुठे ऍड करतोय ऍट ऑर्थो अँड पॅरापोजिशन तेव्हा काय होती आपली रिॲक्शन प्रोसिड आहे ठीक आहे नाव इफ यू आर क्लिअर विथ धिस इलेक्ट्रोफिलिक रिॲक्शन सो नाऊ सॉरी इफ यू आर क्लिअर विथ सब न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन तर आता बघूया आपण इलेक्ट्रोफिलिक रिॲक्शन ज्या तशा अरिल हेलाइट्समध्ये कम्पेरेटिव्हली पटकन होतात ठीक आहे काय म्हणतोय मी की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्युशन रिएक्शन जे आहेत इन केस ऑफ अरील हेलाइट्स ॲडोमॅटिक सिस्टीममध्ये ह्या इझिली होणार आहेत बट जेव्हा आपण ए आर एक्स घेतो तर ए आर एक्स इज लेस रिॲक्टिव्ह देन ए आर एच म्हणजे कोण बेन्झिन तर बेन्झिनपेक्षा हे वाले कंपाऊंड काय आहेत थोडेसे कमी रिॲक्टिव्ह आहेत हे कमी रिॲक्टिव्ह असण्याचा रिझन काय आहे तर जो हॅलोजन आहे ना हॅलोजन इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप तो काय करतो इलेक्ट्रॉन डोनेट करतोय बाय रेझोनन्स जे वरती आपण बघितलं होतं डोनेट तर करतोय बट सायमल्टेनियसली इट ॲक्ट्स ॲज इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप बाय इंडक्टिव्ह इफेक्ट हे दोन्ही तुम्हाला माहित पाहिजेत ऑरेल्स यू कॅन रेफर कन्सेप्ट सिरीज तिथे तुम्हाला हे रेझोनन्स आणि इंडक्टिव्ह इफेक्ट डिटेलमध्ये दिसतील सो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर रेझोन uh, हॅलोजन जो आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे बाय रेझोनन्स विड्रॉइंग आहे बाय इंडक्टिव्ह आणि हॅलोजनच्या केसमध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट जो आहे तो रेझोनन्सपेक्षा थोडासा जास्त असतो सो so, त्यामुळे काय होतं तर हॅलोजन जो आहे आपल्या बेन्झिन रिंगला बेन्झिन रिंगला काय करतो तर डिएक्टिवेट करतो डिएक्टिवेट करतो म्हणजेच रिएक्टिव्हिटी काय करतोय त्याची डिक्रीज करतोय ठीक आहे राईट स्टील रिॲक्शन होणार आहे रिॲक्शन कशी होणार आहे आणि कोणत्या होणार आहेत तर टोटल पाच रिॲक्शन असतात आपल्याकडे कोणकोणत्या पाच रिॲक्शन असतात बघा आता पाच रिॲक्शन कोणकोणत्या आहेत तर फर्स्ट आहे

ओव्हरऑल काय लक्षात ठेवायचं लक्षात ठेवायचे रिएजंट रिएजंट इज अ इम्पॉर्टंट सेक्शन काय आहेत रिएजंट इथे आहे आपल्याकडे डाय हॅलोजन एक्स टू इन प्रेझेन्स ऑफ लुईस एसिड इथे आहे आपल्याकडे एच एन ओ थ्री इन प्रेझेन्स ऑफ एच टू एसओ बाकी रिएक्शन सेम आहेत सगळ्या इथे आहे आपल्याकडे सिम्पली एच टू ओ फोर ओके इथे असणारे आहे आपल्याकडे आर एक्स ऑर आर सी एल इन प्रेझेन्स ऑफ लुईस एसिड सच एल सी एल थ्री आणि इथे असणार आहे आपल्याकडे आर सी एल इन प्रेझेन्स ऑफ ए एल सी एल थ्री ओके इथून इलेक्ट्रोफाईल कोण बनतोय दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट तर इथे बनतो आपल्याकडे एक्स प्लस इथे बनतो आपल्याकडे एनओ टू प्लस इथे बनतो आपल्याकडे एसओ थ्री एच प्लस इथे बनतो आर प्लस आणि हियर वी आर फॉर्मेशन ऑफ आर सी ओ प्लस ओके आता करायचं काय आहे तर बघा कंपाऊंड आहे आपल्याकडे कंपाऊंड आहे बेन्झिन आणि त्या बेन्झिनला कनेक्ट झालेला आहे हॅलोजन ओके बेन्झिनला काय आहे हॅलोजन आहे इथे सिम्पली वी हॅव टू ॲड इलेक्ट्रोफाईल तर इलेक्ट्रोफाईल काय करेल इट विल अटॅक ऑन ऑर्थो अँड पॅरापोझिशन आणि मग प्रॉडक्ट जो आहे एक प्रॉडक्ट हा असा बनतो आणि दुसरा प्रॉडक्ट हा असा बनतो इथे हॅलोजन आणि इथे इलेक्ट्रोफाईल ठीक आहे हा झाला आपला ऑर्थो प्रॉडक्ट हा झाला पॅरा प्रॉडक्ट दोनच बनवायचे मेटा इथे बनणार नाहीये नो फॉर्मेशन no ऑफ मेटा प्रॉडक्ट पॅरा प्रॉडक्ट जो असेल दॅट इज ऑलवेज मेजर आणि ऑर्थो जो आहे तो ऑलवेज आहे मायनर ठीक आहे दॅट इज युअर इलेक्ट्रोफिलिक सबस्क्रिप्शन रिएक्शन यू जस्ट हॅव टू रिमेंबर दिस टेबल आणि हा आल रिएक्शन एवढं लक्षात ठेवा पॉज करून घ्या लिहून ठेवा बुकमध्ये आणि देन ही रिएक्शन जर लक्षात राहिली हे जर टेबल लक्षात राहिलं तर पुढच्या प्रत्येक लेसनमध्ये ह्याच रिॲक्शन रिपीट होणार आहे तुम्हाला समजून जातील ठीक आहे आता बघा टेक्स्टबुकमध्ये मी दाखवतो रिॲक्शन फर्स्ट हॅलोजनेशन यू कॅन सी हिअर आपण घेतला आहे सी एल टू सी एल टूची रिॲक्शन रिएक्शन करतोय इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रज एफी सी एल थ्री विच इज ॲक्टिंग ॲज अ लुईस ॲसिड लुईस ॲसिड यू शुड नो तर प्रॉडक्ट बनला एक वन आणि फोर म्हणजे हा पॅरा आणि वन आणि टू हा झाला ऑर्थो वन फोर हा मेजर आहे वन टू हा मायनर आहे नायट्रेशन इथे काय करायचं आहे तर ओ थ्री आहे इन प्रेझेन्स ऑफ एच टू एसओ फोर एक आहे वन फोर प्रोडक्ट मेजर असेल वन टू प्रोडक्ट मायनस मायनर असेल सल्फोनेशनमध्ये एच टू एसो फोर यूज केला आहे एसओ थ्री एच ॲड केला ॲट ऑथोपोझिशन इथे ॲड केला ॲट पॅरापोझिशन नावं पण लक्षात राहू देत वन क्लोरो फोर नायट्रो वन क्लोरो टू नायट्रो तसंच इथे आहे वन क्लोरो बेन्झिन सल्फोनिक ॲसिड फोर क्लोरो बेन्झिन सल्फोनिक ॲसिड दिस शुडंट बी वन एक्चुअली दिस शुड बी टू सा रॉन्ग होता हो है टेक्सबुक मध्यल क्राफ्ट मे सी एच टी सी एल आर सी एल मंटे आर सी एल फक्त फी एच टी सी एल इन प्रेजेंस ऑफ एल सी एल थ्री तो सी एच टी एड के ऑर्थोला पैराला ठीक है सीम असाइलेशन मध्य सी एच टी सी ओ सी एल घशन विथ एल सी एल थ्री एक ऑर्थो प्रोडक्ट बनला एक पैरा प्रोडक्ट बनला ठीक है ऑल right. राइट द लास्ट सेक्शन विच इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डायरेक्ट स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन बनू शकतात तुम्हाला इथून की युजेस काय आहेत कंपाऊंडचे युजेस काय आहेत इन्व्हायरमेंटल इफेक्ट्स काय आहेत बघा आता वन बाय वन बोलत जाऊ आपण हायलाइटर्स करत जाऊया डायक्लोरोमिथेन डी एम जो आहे डीसीएम इट इज युअर कलरलेस सबस्टन्स वोला आहे वोला म्हणजे काय की पटकन उडून जातं ठीक आहे प्लस हॅविंग स्वीट ऍडोमा छान असा त्याला स्मेल येतोय ओके नाव काय ता आहे तर त्याचा यूज इट कॅन बी यूज ॲज सॉल्वंट जेव्हा आपण केमिकल रिएक्शन करतो तर वॉटरला जनरली ॲज अ सॉल्वंट यूज करतो इन्स्टेड ऑफ वॉटर जर ऑर्गॅनिक सॉल्वंट पाहिजे असेल तर आपण डी सी एम यूज करू शकतो ओके प्लस इट इज यूज ॲज प्रोपेलंट इन एरोसोल ओके जर चा आपण खूप जास्त यूज केला ओवर एक्सपोजर झाला हे मध्ये वेगळे आपण बघतो ते मध्ये काय करतात रुमालावर काहीतरी टाकतात आणि मग ते नाकाला लावतात तर जनरली तिथे डी सी एम नाही बट क्लोरोफॉर्म मेन्शन केलेला so, असतो ठीक आहे सो ह्याचा जर खूप जास्त तुम्हाला एक्सपोजर झालं खूप जास्त वेळासाठी असेल तर त्याच्यामधून इट रिझल्ट इन बिझिनेस थोडंसं असं चक्कर आल्यासारखं फील येईल फटीग होईल नॉसिया येईल डोकेदुखी होईल हेडेक्स नमनेस नमनेस म्हणजे लाईक वी फील नम काही समजत नाही आणि थोडाफार वीकनेस ह्या गोष्टी होऊ शकतात इट इज हायली डेंजरस जर डायरेक्ट डोळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर इट कॅन डायरेक्टली डायरेक्टली डॅमेज अवर कॉर्निया ओके सो वी शूड रिमेन सेफ वेन यू आर गोइंग टू यूज सच केमिकल्स थोडंसं सांभाळून यूज करायचा कसं तरी पाणी असल्यासारखं धुवत नाही जायचं निवान करायच्या गोष्टी ओके नेक्स्ट आहे क्लोरोफॉर्म अगेन दिस इज युअर कलरलेस लिक्विड ओके कलरलेस लिक्विड आहे विथ अ स्वीट स्मेल आणि हा जो आहे कशासाठी यूज करतोय आपण तर ह्याचा यूज करतो आपण फॉर प्रिपरेशन ऑफ मिथेन सी एफ सी ह्याला म्हणतो आपण ओके क्लोरो मिथेन ठीक आहे विच इज अ रेफ्रिजरंट टर्म ॲज आर ट्वेंटी टू रेफ्रिजरंट म्हणजे काय जे फ्रीज okay? असतो ना आपला त्या हे यूज केलं जातं ओके दिस इज ऑल्सो कॅन बी यूज ॲज सॉल्वंट सॉल्वंट म्हणून यूज करू शकतो देन इट इज यूज ॲज डायक्लोरोकार्बिन सोर्स ऑफ डायक्लोरो कार्बिन कार्बिन आपल्याला येणार आहे पुढे एका रिएक्शनमध्ये हा असा असतो सी सी एल टू आणि इथे दोन डॉट दिस इज नॉट लोन पेअर हा असतो आपला कार्बिन जसे आपण तीन इंटरमिजिएट बघितलेत कार्बो कॅटायन कार्बॅनियन आणि कार्बन फ्री रेडिकल तसंच एक असतं कार्बिन ओके नाव धिस कॅन कॉज डिप्रेशन इन सी एन एस सी एन सी एन एस म्हणजे काय सेंट्रल नर्वस सिस्टीम तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं डिप्रेशन होऊ शकतं दॅट इज बेसिकली की त्याच्यामुळे आपण बेशुद्ध करू शकतो असं म्हणू शकतो आपण बट हे असं नाही आहे की तुम्ही स्मेल घेतला आणि लगेच तुम्ही बेशुद्ध पडताय इट टेक्स लाँगर टाइम इट इज लाईक लाँग एक्सपोजर खूप सारे एक्सपोजर्स जर त्याचं आलं आपल्याकडे तर त्या केसमध्ये इट विल रिझल्ट इन फटी डिजीनेस डोकदुखी होणारच आहे आणि खूपच जास्त कॉन्टॅक्टमध्ये आलो तर दॅट विल रिझल्ट एफेक्ट युअर लिवर ठीक आहे ऑल राईट हायली पॉइजनस आहे इथून एक फॉशजीन नावाचा गॅस असतो हा एक सी क्यूचा क्वेश्चन आहे बनवू शकतो की क्लोरोफॉर्म जो आहे तो एअर आणि लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये काय करतो इट रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ फॉशजीन विच इज पॉइजनस गॅस ठीक आहे म्हणून त्याला काय करायचं आहे आपल्याला डार्क कंडिशनमध्ये स्टोअर करायचं आहे नेक्स्ट आहे आपल्याकडे सी सी एल फोर कार्बन टेट्राक्लोराईड अगेन इट इज युअर लिक्विड कलरलेस लिक्विड आहे कशासाठी यूज होतो आहे त्याचा था तर इट इज यूज ॲज अ सॉल्वंट सॉल्वंट म्हणून आपण यूज करायचं आहे ॲज अ क्लिनिंग एजंट यूज करणार आहे व्हेरी हायली टॉक्झिक टू लिव्हर अगेन ॲक्च्युली कोणताही हॅलोजेनेटेड कंपाऊंड घ्या तर तो टॉक्झिकच असणार आहे ठीक आहे सो खूप जास्त जर त्याचं एक्सपोजर झालं तर इट विल ॲफेक्ट युअर सेंट्रल नर्वस सिस्टीम सो यू शुडंट बी इन कॉन्टॅक्ट विथ दॅट आणि धिस इज युअर ग्रीन हाऊस गॅस काय ग्रीनहाऊस गॅस काय असतात की विच इंक्रीजेस द टेम्परेचर ऑफ अर्थ ठीक आहे ऑल राईट नेक्स्ट आहे सी एच आय थ्री दैट इज आयडो फॉर्म एनी आय थ्री म्हणजे तो फॉर्म असतो सो दिस इज व येलो क्रिस्टलाइन सबस्टन्स सॉलिड सबस्टन्स असतो हैविंग अ व्हेरी बॅड स्मेल अजिबात आवडणार मेडिसिन मेडिसिनमध्ये याचा यूज करायचा आहे आपल्याला ॲज अ हिलिंग एजंट अँटीसेप्टिक म्हणून क्लिनिंग म्हणून पण यूज केलं जातं एखादं जर लागलं तुम्हाला जखम झाली तर त्याच्यावर एक ते ब्राऊन कलरचं सॉल्युशन ॲड करतात you must have seen in hospitals so that is basically iodoform okay long contact can cause irritation in skin or eyes respiratory system मध्ये सुद्धा प्रॉब्लम देऊ शकतो बाकीचे इफेक्ट जे आहे dizziness nausea all of them are same halogenated compound so same effect next is your freons freons का असतात freons काय असतात all of these chloro fluoro वाले compounds कि ज्याच्यामध्ये क्लोरीन आणि फ्लोरीन प्रेजेंट आहे असे खूब सारे compounds आहेत जसा की dcm ओके फ्रीऑन आहे ओके देन क्लोरोडायफ्लुडोमिथेन ट्रायक्लोरोफ्लुडोमिथेन असे मल्टिपल कंपाऊंड्स आहेत ऑल ऑफ देम आर टर्म ॲज फ्रीऑन्स कशासाठी यूज होतात तर दे आर यूज ॲज रेफ्रिजरंट कुलिंगसाठी ॲज अ कुलिंग पर्पज म्हणून त्यांचा यूज केला जातो प्लस यूज ॲज ब्लोईंग एजंट्स इन मेकिंग फोम्स अँड पॅकिंग मटेरियल्स ब्लोईंग अँड फोम फेस टाईप ज्या काही गोष्टी असतात त्या बनवण्यासाठी ओके दिज आर युअर रिस् हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की धीज आर रिस्पॉन्सिबल फॉर ओझोन डिप्लेशन ठीक आहे त्यामुळे ह्याचा यूज आपण काय करतो अवॉइड करतो ओके सो ह्याचा मिनिमम यूज करायचा ए सी कमीत कमी वापरायचं आहे रिझन बिंग की जेवढा जास्त तुम्ही ए सी वापरणार आहात तेवढं जास्त ओझोनचं डिप्लेशन होणार आहे आणि जेवढं जास्त ओझोनचं डिप्लेशन होणार तेवढाच आपल्यावरती तो इम्पॅक्ट होणार यू रेज एंटर करणार इट विल रिझल्ट इन कॅन्सर अँड ऑल दॅट स्टफ राईट ओके तसंच एक लास्ट इम्पॉर्टंट कंपाऊंड आहे डीडीटी ज्याचं स्ट्रक्चर जे आहे ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ते दिस स्ट्रक्चर दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओके काय काय लक्षात ठेवायचं आहे तर ओवरऑल पाच क्लोरीन आहे त्याच्यामध्ये पाच क्लोरीन आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि ह्याचा आय पॅक नेम बनवता आलं पाहिजे आयपॅक नेम काय बनेल बघा तर डायक्लोरो डायफिनाईल आणि ट्रायक्लोरो इथेन हे अख्खं नाव असणार आहे त्याचं ओके त्याला बीस पण म्हणतो आपण बीस डायक्लोरोफिनाईल आणि त्याच्या पुढे आपण लावून टाकतो टाय ट्रायक्लोरो मिथेन विच इज युअर डी टी डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो डी टी हा झाला आपला कंपाऊंड ज्याचा यूज कशासाठी होतोय तर इट इज यूज टू किल इन्सेक्टिसाइड्स क्यू किल इन्सेक्ट्स दॅट इज इन्सेक्टिसाईड ओके कंपाऊंड जे इन्सेक्ट्सला किल करतात त्यांना म्हणतो आपण इन्सेक्टिसाइड्स ठीक आहे बट आता ह्याचा जर खूप जास्त एक्सपोजर झालं तर दॅट विल रिझल्ट इन व्हॉमिटिंग ट्रिमर्स शेकिन सो आधी ह्याचा खूप जास्त यूज केला जायचा खूप जास्त प्रमाणात यूज केलं जायचं बट विथ टाईम सायंटिस्ट गॉट टू नो की ह्याचे खूप जास्त निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे इट इज हायली हजार्डस सो त्यानंतर काय केलं तर ह्याचा जो यूज आहे त्याच्यावर आता बॅन आला आहे इंडियामध्ये स्टील अप टू सर्टन एक्सटेंड यूज होतं बट सर्टन कंट्रीजमध्ये ह्याला कम्प्लिटली बॅन केलेला आहे ठीक आहे सो ओवरऑल हा जो लास्ट सेक्शन होता इथून तुम्हाला so, हो हे तर नक्कीच लक्षात आलं असेल की कोणतेही हॅलोजेनेटेड कंपाऊंड जर असतील तर दोस हॅलोजेनेटेड कंपाऊंड हॅव हॅज व्हेरी निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन इन्व्हायरमेंट ॲज वेल ॲज अवर हेल्थ हेल्थवरती पण इम्पॅक्ट आहे आणि इन्व्हायरमेंटवरती पण इम्पॅक्ट आहे त्यामुळे ट्राय करायचं आहे की हे कंपाऊंड्स तुम्ही यूज करणं अवॉइड करताय ओके सो दॅट्स इट अबाउट युअर चॅप्टर नंबर टेन हॅलोजन डेरिवेटिव्ज सी यू ऑल इन नेक्स्ट लेक्चर होपफुली यू विल सॉल्व्ह it's exercise try to solve that exercise plus try to solve mcqs from whatever material you have Tar. bye bye and be you happen next lecture humare.